इंट्रोडक्शन द्यावं या वेबिनारसाठी. नक्की नक्की, धन्यवाद मुझफ्फर, आभारी आहे. सर्व जे जोडले गेलेले आहेत सध्या आपल्याला या कार्यक्रमासाठी, सगळ्यांना माझा नमस्कार, शुभ सकाळ. आणि मला एक आनंद होतो की मला राजू सरांबद्दल काही वेळ थोडस बोलायला मिळणार आहे, कारण आपण जेव्हा म्हणतो ना एखाद्या माणसाबद्दल, त्याचा परिचय देताना आपण गोंधळतो. इतकं मोठं त्याचं काम असतं आणि इतकं त्याचं विविध क्षेत्रातला वावर असतो की कुठून सुरुवात करावी हे नक्की कळत नाही. त्यामुळे कधी कधी एवढंच म्हटलं जातं की सिर्फ नाम ही काफी आहे. राजू सरांबद्दल असंच म्हणता येईल की सिर्फ नाम ही काफी आहे. कारण आज मला नाही वाटत की पक्षी, वन्यजीवन किंवा फुलपाखरं, इतर क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत किंवा ज्यांनाही वन्यजीवनाबद्दल किंवा निसर्गाबद्दल आवड आहे आणि जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत, त्यांना राजू कसंबे हे नाव माहीत नाही असं होणार नाही. सरांचं काम एवढं मोठं आहे, इतका मोठा आफट त्यांचं हे आहे, वावर आहे या क्षेत्रामधलं, की आपल्याला कुठं ना कुठं राजू कसंबे हे नाव नक्कीच, हे बऱ्याच जणांना तर सौभाग्य मिळालं असेल त्यांच्या बरोबर काम करण्याचं. आणि असं हे व्यक्तिमत्व, एक मराठी माणूस आज बीएनएचएस मध्ये एका जबाबदारीच्या पदावर आहे. मराठी आनंद, मराठी आणि आनंद होतो की असं एका मोठ्या आणि नावाजलेल्या संस्थेमध्ये राजू सर आज तिथे कार्यरत आहेत. तर राजू सरांबद्दल मी थोडीशी माहिती देतो आपल्याला. राजू सरांचा जन्म जो आहे, जो दारव्हा इथे झालेला आहे, यवतमाळ जिल्ह्यातलं जे दारव्हा आहे तिथे त्यांचा जन्म झाला. आणि आपण जनरल जे असतो, जनरल जे आपण असतो, सर्वसाधारण मनुष्य, आपलं एकच उद्दिष्ट असतं की शिक्षण घ्यायचं कुठल्या तरी एखाद्या क्षेत्रामध्ये आणि नोकरी किंवा व्यवसाय काहीतरी करायचा. पण शिक्षणामध्ये जेव्हा राजू सरांचं काम बघतो तेव्हा त्यालाही आपण म्हटल्याशिवाय पर्यायच राहत नाही. कारण सरांचं नुसतं मी तुम्हाला जे शिक्षण सांगणार आहे ते ऐकूनच छाती दडपायला होती बरेचदा. सरांचं बीएससी झालेलं आहे बॉटनी मध्ये अमरावती युनिव्हर्सिटीतून. त्याच्यानंतर सरांनी बीए सुद्धा केलेलं आहे, ते सुद्धा लिटरेचर मध्ये. लिटरेचर मध्ये म्हणजे आज एक लिटरेचर जे आहे इंग्र, फार मोठा हे आहे, हा पसार आहे इंग्लिश लिटरेचर. पण त्याच्यात त्यांचं बीए झालेलं आहे अमरावती युनिव्हर्सिटीतून. एमए झालेलं आहे मराठवाडा युनिव्हर्सिटीतून त्यांचं. आणि त्याच्यानंतर त्यांनी डीबीएम सुद्धा केलेलं आहे. डीबीएम झाले, त्यांचं एमएससी झालेलं आहे इकोलॉजी आणि एन्व्हायरमेंट मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी बीएड सुद्धा केलेलं आहे, एमफिल केलेलं आहे आणि पीएचडी सुद्धा झालेली आहे सरांची नागपूर विद्यापीठातून. आणि जर आपण प्रोफेशनल म्हटलं तर 18 वर्ष सरांनी एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. आणि साधारणतः एक पिक्चर आला होता बघा आपल्याकडे, 3 इडियट्स म्हणून. तो पिक्चर पाहिल्यानंतर मग सरांना थोडस असं हे झालं की आपण स्वतः का काय करू नये, आणि त्यांनी त्याच्यापासून प्रेरणा घेतली आणि 2010 साली त्यांनी बीएनएचएस जॉईन केलं. आणि सध्या बीएनएचएस मध्ये ते सहाय्यक संचालक शिक्षण या विभागामध्ये कार्यरत आहेत. सरांचं रिसर्चचं काम खूप मोठं आहे. रिसर्च आणि जर त्यांचे आपण पेपर्स बघितले तर जवळपास 13 पुस्तकाच सरांच्या नावावर, 100 पेक्षा अधिक शास्त्रीय निबंध त्यांच्या नावावर आहे. आणि त्यांचं जे रिसर्च आहे त्याच्यामध्ये त्यांनी एमएससी मध्ये निळ्या शेपटीचा जो राघव आहे त्याच्यावर काम केलेलं आहे. एमफिल साठी त्यांनी गोरेवाडा, नागपूर इथला जे फेमस गोरेवाडा तलाव आहे तिथल्या फुलपाखरांवर त्यांनी काम केलेलं आहे. आणि पीएचडी साठी पर्यावरण शास्त्रासाठी त्यांनी जो राखी धनेश आहे, ग्रे हॉर्नबिल आहे, त्याच्यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे. तर असं एक खूप असं अनेक क्षेत्रात वावर असलेलं हे व्यक्तित्व आहे. आणि सरांचं जसं मी म्हटलं, अनेक त्यांची पुस्तकं जी आहेत ती प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातल्या त्यात मला जे त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली, आम्ही फुलपाखरांना जेव्हा मराठी नावं देत होतो जैवविविधता मंडळासाठी, तर तेव्हा राजू सरांचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त होतं त्याच्यामध्ये. म्हणजे बऱ्याचशा सूचना आणि सगळ्या जी माहिती ती राजू सरांनी आम्हाला त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि त्याच्यात त्याचबरोबर आणखी त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन मला असं म्हणता येईल की पक्ष्यांना जी मराठी नावं दिली, तर ह्यामध्ये राजू सरांनी खूप मोलाची अशी भूमिका बजावलेली आहे. आणि त्यांचे पुस्तकं सुद्धा खूप गाजलेली आहेत. तर त्यांचे काही पुस्तकांविषयी मी थोडीशी माहिती देतो. तर त्यांनी पक्ष्यांची जी मराठी भाषेत जी सूची आणली 2016 मध्ये ती एक झाली, किंवा आत्ता जी मागच्या वर्षी 2019 मध्ये फुलपाखरांच्या मराठी नावांची जी पुस्तिका आली जैवविविधता मंडळाची, त्याच्यात राजू सरांचा जसं मी बोललो मोठा रोल होता त्याच्यामध्ये सरांचा. आणि त्यांची जी प्रकाशित झालेली मराठी पुस्तकं आहेत, कारण आपण मराठी भाषिक आहोत तर आधी मराठीबद्दल बोलू,
तर त्याच्यातलं 2009 मध्ये भारतातील संकटग्रस्त पक्षी म्हणून त्यांचं पुस्तक आलं. 2012 मध्ये महाराष्ट्रातील फुलपाखरे आलं, त्याचं 16 परत दुसरी आवृत्ती आली. नंतर महाराष्ट्रातील संकटग्रस्त पक्षी जे ते परत 2014 आलं. नंतर महाराष्ट्रातली महत्वाची पक्षी क्षेत्रे म्हणजे बर्ड एरियाज हे 2014 आलं. आणि आणखी एक सुंदर पुस्तक आहे मायाळू धनेशाचे गुपित, ते 2018 आलं त्यांचं. सरांनी काही अशी मोफत अशी ई पुस्तक सुद्धा हे केलेली आहे. त्याच्यात महाराष्ट्रातील 100 सामान्य पक्षी 2015 हे आलं आणि शेतातील पक्षी 2017 आलं. आता इंग्रजी बद्दल जर आपण बोलायला गेलो सरांच्या ह्याच्याबद्दल, तर सरांचं जे प्रसिद्ध पुस्तक आहे इंडियन ग्रे हॉर्नबिल ते 2012 आलं. नंतर थ्रेटन्ड बर्ड्स ऑफ महाराष्ट्र जे आहे ते 2013 आलं. नंतर त्यांचं इम्पॉर्टंट बर्ड एरियाज ऑफ महाराष्ट्र हे 2013 आलं. पॉप्युलर बर्ड्स ऑफ मिझोरम हे 2015 आलं. आणि इम्पॉर्टंट बर्ड अँड बायोडायव्हर्सिटी एरियाज ऑफ इंडिया ह्याचे दोन खंड आहेत हे 2016 आलं. तर त्यांनी आणखी एक ई पुस्तक सुद्धा हे केलेलं आहे की बटरफ्लाईज ऑफ वेस्टर्न घाट्स हे 2016 आलं, दुसरी आवृत्ती 2018 आली. आणि आणखी एक त्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन मला आठवतंय की बर्ड्स इन ऍग्रीकल्चर 2020 मध्ये आणि कॉमन 100 कॉमन बर्ड्स ऑफ इंडिया हे 2020 आलेलं आहे. सरांचं कार्य इथंच थांबत नाहीये. मुंबई विद्यापीठाशी ते PhD साठी मार्गदर्शक म्हणून त्यांना मान्यता दिलेली आहे मुंबई विद्यापीठाने. ते तिथं कार्यरत आहेत. आणि विकिपीडियावर त्यांनी पक्षी फुलपाखरे आणि इतर जे वन्यजीव आहेत त्याच्याबद्दल 11,000 छायाचित्र अपलोड केलेली आहेत. आणि त्याचे जे एकंदरीत ई पुस्तक आहेत जे रिसर्च गेट वेबसाईट वरून जे हे झालेले आहेत त्याला 286,000 डाउनलोड्स मिळालेले आहेत. हे इतकं जे काम आहे हे करून सुद्धा सर आणखी राज्यस्तरावर महाराष्ट्र पक्षी मित्र ही जी आपली संघटना आहे ज्याला आपण सगळ्यांना बहुतेकांना माहित आहे त्याचे 2015 कार्याध्यक्ष आहेत ते. आणि राष्ट्रीय स्तरावर सरांचं कार्य म्हणाल तर ते समन्वयक आहेत. इंडियन बर्ड कन्झर्वेशन नेटवर्क जे आहे 2010 ते 2016 आणि एशियन वॉटर बर्ड जे सेन्सस आहे राष्ट्रीय समन्वय ते 2015 ते 2017 या काळात त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलवर सुद्धा सर उपाध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष होते बर्ड लाईफ एशिया या संस्थेचे 2014 ते 2018 या काळामध्ये. तर मित्रांनो हे सगळं ऐकल्यानंतरच आपल्या लक्षात येतं सरांचं वय फार नाहीये, पण ह्या एवढ्याशा कालखंडात जो माणूस इतकी अफाट वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी करतो आणि इतकं सगळं काम करतो ती व्यक्ती तिचं कर्तृत्व कसं असेल हे लगेच लक्षात येतं. म्हणजे मी सुरुवातीला एक शब्द वापरला होता की एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपण बोलतो शब्द सुचत नाही किंवा काय बोलावं कळत नाही त्याच्याबद्दल, तर तेव्हा एकच म्हणतो की नाम ही काफी आहे. तर महाराष्ट्रात जी काही अशी व्यक्तिमत्व आहेत किंवा भारतात अशी काही व्यक्तिमत्व आहेत आज की ज्यांच्याबद्दल असं म्हणता येतं की सिर्फ नाम ही काफी आहे, त्याच्यात नक्कीच राजू सर आहेत. आणि मला सौभाग्य मिळालेलं आहे सरांबरोबर काम करायला. सरांचं मला एक गोष्ट खूप आवडते, सरांचा चेहरा नेहमी हसरा असतो, कितीही क्लिष्ट काम असो किंवा कितीही कठीण काम असो सर नेहमीच एक आनंदी चेहरा असतो, पाहून बरं वाटतं आणि इतरांनाही काम करायला स्फूर्ती मिळते. तर माझी असं एक व्यक्ती आज आपल्याला लाभलेली ते आपल्याबद्दल बोलणार आहेत, मलाही आनंद आहे ऐकायला मिळेल त्यांना. आणि त्यांची जी भावी वाटचाल आहे त्याच्यात अजून त्यांनी यशाचे अनेक उत्तुंग अशा पायऱ्या चढत जावेत, वेगवेगळे टप्पे गाठावेत ही माझी त्यांना सदिच्छा आहे. तर मी आता राजू सरांना विनंती करणार आहे की राजू सर कृपया आता आपण इथून पुढे सूत्र हातात घ्यावी आणि आज आपला जो हा कार्यक्रम आहे त्याबद्दल आपण बोलावं. धन्यवाद. सर्व फुलपाखरु प्रेमींना माझा नमस्कार. आणि उजागरे सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही पुढाकार घेऊन आज हे बिग बटरफ्लाय मंथचं उद्घाटनपर सेशन घडवून आणलं. आणि न्यू कन्झर्वर आणि न्यू फिलिस संघटना आणि BNHS याच्या समन्वयानं आपण सगळे मिळून हे फुलपाखरांचं काम महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचं ठरवलेलं आहे. आणि भारतामध्ये आता जवळपास 40 जास्त संघटना बिग बटरफ्लाय मंथ 2020 साठी जुळलेला आहे.
आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या भरपूर संघटना जुळलेल्या आहेत. हे करमंडी फुलपाखरांच्या संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आणि आजपासून आपल्या या सर्व ऍक्टिव्हिटीज कार्यक्रमांना सुरुवात होते आहे. विविध स्पर्धा तुम्ही घेत आहे, आपण घेतोय आणि त्याच्यामध्ये खूप लोक सहभागी होतील, विद्यार्थी सहभागी होतील अशी आपण आशा बाळगूया. आणि फुलपाखराच्या संवर्धनासाठी एक पुढे टाकलेलं पाऊल म्हणून आपण याच्याकडे बघूया. तुम्ही माझं खूप कौतुक केलं, ऍक्च्युली मी एवढा काही मोठा माणूस नाही, आम्ही साधा माणूस आहे आणि मला आवडतं पक्षी आणि फुलपाखरांबद्दल काम करायला. तर धन्यवाद, माझी एवढी तर तारीफ केली जे मी नाही ते दाखवलं, तुम्ही दाखवायचा प्रयत्न केला. तर आपण फुलपाखरांबद्दल बोलणार आहोत, साधारणतः एक तास असेल ना सर मला उजागरे सर? होय होय होय. आपण भारतातील आणि महाराष्ट्रातील फुलपाखरे असं एक सेशन आज आपण ठेवलेलं आहे आणि त्याबद्दल मी बोलणार आहे. आता महाराष्ट्रातील जवळपास 60 प्रकारच्या प्रजातीच्या फुलपाखरांची छायाचित्र मी या प्रेझेंटेशन मध्ये घातलेली आहेत, 60 ते 65 असतील कदाचित. आणि भारतातील आणखी एक 20-21 प्रजाती म्हणजे एकंदरीत 60 मिनिटांमध्ये आपण 80 प्रजातीच्या फुलपाखरांचे फोटो याच्यामध्ये बघूया आणि बाकी इतर माहिती पण बघूया. तर महाराष्ट्रातील फुलपाखरे आणि विशेष म्हणजे उजागरे सर जे बोलले की फुलपाखरांची मराठी नाव, फुलपाखरांची मराठी नावं जेव्हा आपण त्यांना मराठी नाव देत होतो किंवा शोधत होतो तेव्हा महाराष्ट्रातील कितीतरी फुलपाखरांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आणि सूचना दिल्या. उजागरे सर स्वतः प्रिंट आउट घेऊन आले होते आणि त्यांनी पण खूप सुंदर सुंदर नावं सुचवली. तर तुमचा पण खूप मोठा त्याच्यामध्ये सहभाग आहे सर आणि तुमचं नाव पण त्याच्याशी नेहमीसाठी जुळलेलं आहे आणि आम्हाला अभिमान आहे की तुम्ही आमच्यासोबत होता. धन्यवाद सर. तर थँक्यू. पूर्ण प्रेझेंटेशन मध्ये मी जी महाराष्ट्रातली फुलपाखर आहे त्याची जी मराठी नाव आहे ती घातली आहे मुद्दाम, म्हणजे जेणेकरून आपल्या या प्रेझेंटेशनला हे जे मी काय सादरीकरण करतोय त्याला आपली एक मराठी चव यावी असा प्रयत्न करतोय. तर आपलं राज्य फुलपाखरू इथे ब्ल्यू मुरमॉन घातलंय आणि हा आपला महाराष्ट्र आणि इकडे भारत आपला दिसतोय आणि भारतामध्ये तुम्हाला इकडे काय विविध असे भाग पाडलेले दिसतात त्याच्याबद्दल आपण बोलूया. सर एक मिनिट डिस्टर्ब करतो, आपले जे होस्ट आहे त्यांना सर्वांना अनम्यूट करायला सांगा, बाहेर मुलांचा आवाज खूप येतो घरातला वगैरे. प्लीज अभय सर सर्व अनम्यूट करा माझ्यासह. हा सगळ्यांना विनंती आहे की सगळे आपला मायक्रोफोन म्यूट वर टाकावे. हा सर राजू सर प्लीज कंटिन्यू. ओके, तर महाराष्ट्रातील फुलपाखरांबद्दल आपण बोलूया. तर फुलपाखरांबद्दल जेव्हा आपण विषय निघतो तेव्हा सगळ्यात गाजलेली ही कविता फुलपाखरू किती छान दिसते फुलपाखरू, या वेलीवर फुलांबरोबर गोड किती असते फुलपाखरू, ही कविता गह पाटलांची कविता नेहमीच आपल्याला आठवते. याच्यामध्ये त्यांनी वर्णन पण केलंय, पंख चिमुकले निळे जांभळे हलवणी झुलते फुलपाखरू, डोळे बारीक करते लुकलुक गोल मणी जनते फुलपाखरू, मी धरू जाता येईन हाता दूरच ते उठते फुलपाखरू. कुऱ्हाडे सरांना निश्चित आवडेल, कुऱ्हाडे सर पण निसर्ग कवी आहेत. तर अशा काही कविता फुलपाखरांवर आहेत आणि खरंच त्या आपल्याला त्या फुलपाखरांबद्दल शास्त्रीय माहिती तर देतातच पण एक विशिष्ट वेगळ्या विश्वात घेऊन जातात. तर भारतातील फुलपाखरांकडे आपण वळूया, पहिले भारतातील फुलपाखरे बघू आणि मग महाराष्ट्राकडे वळू आणि महाराष्ट्रातल्या मग विविध ठिकाणी कसे फुलपाखरांची आपली जैवविविधता आहे ते आपण सचित्रात बघूया. तर भारतामध्ये जवळपास 1330 पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. त्याचं कारण आहे की भारतामध्ये विविध प्रकारचे अधिवास आहेत आणि ते अधिवास म्हणजे आता इथे आपण एक जर बघितलं तर इथे ट्रान्स हिमालयन हा म्हणजे लडाख आणि काश्मीरचा भाग आणि ते थोडासा सिक्कीमचा भाग, त्यानंतर हा हिमालयाचा भाग हा जो आकाशी निळा आहे, त्यानंतर इंडियन डेझर्ट हा भाग, त्यानंतर थोडा शुष्क भाग म्हणजे कमी पावसाचा प्रदेश, डेझर्ट म्हणजे वाळवंटी भाग हा, त्याच्यानंतर आपला पश्चिम घाट वेस्टर्न घाट्स म्हणजे सह्याद्री आणि खालचा भाग, त्यानंतर दख्खनचे पठार म्हणजे डेक्कन प्लॅटो, त्यानंतर गंगा नदीचं खोर म्हणजे गँगेटिक प्लेन्स, ईशान्य भारत नॉर्थ ईस्ट इंडिया आणि पीपीटी मूव्ह होत नाही, पीपीटी स्लाइड मूव्ह नाही झाली माझी. हा पीपीटी मूव्ह होत नाही, स्लाइड मूव्ह होत नाही. पण बाकी लोकांना दिसतंय का पीपीटी मूव्हमेंट? नाही अजून पहिलीच दिसतोय तुम्हाला. लोगो डिस्प्ले दिसतोय फक्त.
नाही नाही स्क्रीन शेअर कर, मी शेअर करतो, स्टॉप करून परत करतो. स्क्रीन शेअर कर. हो परत कर. कविता मी वाचून दाखवली आणि आता हे भारतातील विविध आदिवास आली ना. परफेक्ट. नरे सर थँक्यू. तर मी सांगत होतो की भारतामध्ये विविध प्रकारचे आदिवास आहेत, त्या विविध आदिवासामध्ये वेगवेगळ्या प्रजातीची फुलपाखरं असतात आणि काही फुलपाखरं अशी असतात की ती त्याच आदिवासात आढळतात, त्यामुळे एकंदरीत फुलपाखरांचं विविधता वैविध्य वाढते. जसं आपण बघूया इथे ट्रान्स हिमालय, म्हणजे हिमालयाचा अगदी वरचा भाग म्हणजे बर्फापासून तर बर्फाळ प्रदेशापासून थोडा खालपर्यंत, त्यानंतर हा दुसरा हिमालयन झोन. ट्रान्स हिमालयन मध्ये आपण लडाख आणि काश्मीर आणि इकडे सिक्कीमचा उत्तर भाग असं होतं, त्यानंतर खाली थोडा खाली हिमालय, त्यानंतर वाळवंटी प्रदेश, त्यानंतर निम्न वाळवंटी प्रदेश म्हणजे शुष्क किंवा कमी पावसाचा पट्टा, त्यानंतर पश्चिम घाट हा भारताच्या पश्चिम किनाऱ्याला म्हणजे आपण सह्याद्री सुद्धा म्हणतो, त्यानंतर दख्खनचे पठार म्हणजे डेक्कन प्लॅटो, गँगेटिक प्लेन म्हणजे गंगा नदीचं खोरं जे अतिशय सुपीक आहे, त्यानंतर ईशान्य भारत त्याच्यामध्ये सेवन सिस्टर ज्याला आपण कंट्री राज्य म्हणतो आपली ती, आणि परत हा हिमालयाचा भाग अरुणाचलमध्ये येतो, आणि आयलंड्स आणि कोस्टल म्हणजे आयलंड्स म्हणजे अंदमान निकोबार, कारण इकडे खूप अशा स्पेसिस प्रजाती आहेत ज्या प्रदेशनिष्ठ म्हणजे एंडेमिक आहेत, त्यामुळे ते पण महत्वाचं आहे, आणि लक्षद्वीपची बेट. तर अशा प्रकारे भारतामध्ये विविध प्रकारचे आदिवास आहेत आणि कोस्टल मॅंग्रोव्ह एरिया पण आहे इकडे, ईस्टर्न म्हणजे पूर्व भारताचा पूर्व किनारा जो आहे तिकडे कोस्टल झोन खूप छान आहे आणि मॅंग्रोव्ह खूप सुंदर आहे म्हणजे खारफुटीची वन. तर जगामध्ये जर बघायला गेलं तर 18,000 प्रजाती आहेत फुलपाखरांच्या, आणि त्याच्यापैकी दक्षिण अमेरिकेमध्ये 7,500 आहेत, आणि साऊथ ईस्ट एशिया मध्ये 4,500 आहेत, आफ्रिकेमध्ये 3,600, आणि संपूर्ण एशिया आणि युरोपमध्ये 1,550 म्हणजे 1,500 जास्त प्रजाती आहेत. तर तसं बघितलं तर आपल्या इथे कमी आहेत, पण हा विचार करा की या 1,550 पैकी 1,350 प्रजाती भारतामध्ये आहेत, त्यामुळे संपूर्ण एशिया आणि युरोपचा जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये त्यातही विशेष करून इथे हा जो भाग आहे म्हणजे ज्याला आपण ईशान्य भारत आणि म्यानमारचा जो भाग आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त फुलपाखरांची जैवविविधता आढळते. तर इथे आपण एकदा परत तेच बघू, अरुणाचल आणि हा जो भाग आहे इथे 1,000 प्रजाती जवळपास मिळू शकतात, त्यानंतर भूटान इथे आहे सिक्कीम आणि आसामच्या मध्ये, इथे जवळपास 800 प्रजाती नोंद झालेली आहे, सिक्कीम मध्ये 800 प्रजाती, बांगलादेश मध्ये 500 प्रजाती, त्यानंतर नेपाळ मध्ये 640 प्रजाती, इथे जो हिमालयामध्ये ही जी गॅप दिसते ते नेपाळ आहे, त्यानंतर उत्तराखंड, हा उत्तराखंड 450 प्रजाती, पश्चिम घाट म्हणजे वेस्टर्न घाट्स किंवा सह्याद्री इथे 330 प्लस प्रजाती म्हणजे पेक्षा अधिक, श्रीलंकेमध्ये खाली म्हणजे इकडे पण वेस्टर्न घाट्स असल्यामुळे जवळपास 245 प्रजातींची नोंद झालेली आहे. तर आपण हे विविध आदिवास कसे दिसतात त्याचं बघूया, सचित्र बघूया. तर हा आहे ट्रान्स हिमालयन रिजन, तर या ठिकाणी बर्फाच्छादित हिमशिखर आणि या ठिकाणी मिळणारे प्राणी सुद्धा विशिष्ट आहेत, विशेष म्हणजे स्नो लेपर्ड हा प्राणी आणि ब्लॅक नेक क्रेन हा पक्षी इथे मिळतो. त्यानंतर हिमालयन झोन जर बघितला आपण थोडं खाली आला तर ज्या ठिकाणी जंगलं चालू होतात तो भाग, तर अतिशय सुंदर जंगल प्रकार इकडे असतो, आणि हिमालय स्वतः एक अतिशय वेगळी इकोसिस्टम आहे, कारण वरपासून खालपर्यंत जर तुम्ही आलात तर सर्वात वर बर्फाच्छादित शिखर, त्यानंतर आपलं अल्पाईन फॉरेस्ट, त्यानंतर सब अल्पाईन फॉरेस्ट, त्यानंतर टेम्परेट फॉरेस्ट, समशीतोष्ण आणि ट्रॉपिकल झोन, आणि खाली सगळ्या शेवटी शेती प्रदेश. अशा प्रकारे इतक्या प्रकारचे हॅबिटॅट केवळ हिमालयामध्ये जशी जशी उंची खालून वर किंवा वरून खाली जातो तसं तसं चेंज होत जातो, त्यामुळे बदल होत जातो, त्यामुळे हिमालयामध्येच आपल्याला जवळपास 1,000 प्रजातीची फुलपाखरं मिळतात. स्नो लेपर्ड अल्पाईन वरच्या दोन्ही ट्रान्स हिमालयन आणि हिमालयन प्रदेशामधला फ्लॅगशिप स्पीसीस, फ्लॅगशिप स्पीसीस म्हणजे आपण त्याचं नाव घेतल्यानंतर आपण नेमकं आपल्याला आठवतो की लडाख, अशा प्रकारचं. तसं मध्य भारत म्हटलं तर आपल्याला जसं वाघ,
ताडोबा म्हटलं की वाघ जसं आपल्याला फ्लॅगशिप स्पीसीज आहे आपल्या टप्प्यात कुठली प्रजाती येतो तसं हिमालयन आणि ट्रान्स हिमालयन म्हटल्यानंतर लगेच स्नो लेपर्ड हा प्राणी आपल्या डोक्यात येतो. तर हिमालयन झोन मधल्या कुठल्या प्रजाती अशा आहेत की ज्याच्यासाठी लोक तो त्या प्रजाती बघण्यासाठी तडफडतात किंवा पैसे खर्च करून सगळ्या जगातून लोक येतात त्या कुठल्या प्रजाती? त्याच्याकडे जर आपण बघितलं तर अपोलो प्रजाती ज्या आहेत त्या ज्या ठिकाणी बर्फ असतो आणि उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळतो त्या प्रदेशामध्ये ह्या प्रजाती असतात. अगदी असं वाटेल की तुम्हाला मॉथ आहे म्हणजे पतंग अशा प्रकारचे असतात आणि पांढरा आणि असा रंग असतो कारण तिथे बर्फ असतो त्या भागामध्ये 8 महिनेपर्यंत जवळपास बर्फच असतो. त्यानंतर येलो गॉर्गॉन हा एक अतिशय दुर्मिळ फुलपाखरू आहे आणि भारतातली दोन सर्वात दुर्मिळ फुलपाखरू आहे जी अनेक वर्षापर्यंत कोणीही बघितली नव्हती ती म्हणजे कैसर ए हिंद आणि भूतान ग्लोरी. ही दोन फुलपाखरं अतिशय दुर्मिळ अशी फुलपाखरं आहेत पण आता आपल्याला फुलपाखरू प्रेमींनी यांची जागा शोधून काढल्यात आणि आता त्याची छायाचित्रे सुद्धा उपलब्ध आहेत ही मी इंटरनेटवरून घेतली आहे. त्यानंतर नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भारत म्हणजे मणिपूर आसाम त्रिपुरा मेघालय अरुणाचल प्रदेश मिझोरम ही जी राज्य आहेत ती ते पण खरं बघितलं तर हिमालयाचाच भाग आहे आणि त्या ठिकाणी गोल्डन लंगू आणि रेड पांडा वगैरे अतिशय सुंदर प्राणी आहेत आणि फुलपाखरं जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला तिकडे ड्रॅगन टेल्स अतिशय सुंदर असे ड्रॅगन टेल्स फुलपाखरं आहेत. त्यानंतर ही नैसी विलेज विंडमिल मास्टेबल पॉपिंजे ही जी सुंदर अतिशय कलरफुल फुलपाखरं आहेत ती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. त्यानंतर आपण वेस्टर्न घाट्स ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे जैवविविधतेचा वारसा असलेली अतिशय महत्वाची जागा या ठिकाणी एंडेमिक म्हणजे प्रदेशनिष्ठ असलेला लायन-टेल्ड मका खाली दक्षिण भागामध्ये म्हणजे केरळच्या बाजूला तुम्ही गेलात तर ही एक वानराची प्रजाती तिकडे मिळते. आणि फुलपाखरांची जर जैवविविधता वेस्टर्न घाट्समध्ये बघितली तर आपण गुजरातपासून जर सुरुवात केली तर खाली तुम्ही जसजसं दक्षिणेला जाल तसतसं फुलपाखरांची डायव्हर्सिटी तिकडे वाढत जाते. गुजरातमध्ये फक्त 158 हा एक जुना रिसर्च पेपर आहे खरं बघितलं तर आता याच्यामध्ये बऱ्याच नोंदी वाढ झालेली आहे कारण इथे महाराष्ट्र 208 म्हटलं आहे पण आता इथे याच्यापेक्षा जास्त प्रजाती आपल्याला मिळालेल्या आहेत. गुजरात 158 महाराष्ट्र 208 गोवा जवळपास 250 कर्नाटक आणि तमिळनाडू 316 आणि केरळ जवळपास 325 इथे पण वाढ झालेली आहे कारण आणखी फुलपाखरं मिळालेली आहेत. नवीन प्रजाती नव्हे तर डिस्ट्रीब्युशनच्या दृष्टीने म्हणजे विस्तार आढळून आला आता कारण की फुलपाखरांचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे छायाचित्रांची चित्रकारांची संख्या वाढली आणि प्रत्येकाजवळ कॅमेरा आला त्यामुळे कसं आता कुठली नोंद प्रूफ सहित असते. तर वेस्टर्न घाट्स मध्ये कुठली फुलपाखरं अशी आहेत की जी दुसरीकडे मिळत त्याच्यामध्ये मलबार बँडेड स्वॉलोटेल सदर्न बर्ड विंग म्हणजे भीमपंखी मलबार बँडेड पिकवा आणि तमिळ कॅट्स आहे ही चार उदाहरणं देतो पण याच्यापेक्षा जास्त प्रजाती इथे प्रदेशनिष्ठ आहेत आणि ते तुम्ही आता दोन पुस्तक बटरफ्लाय ऑफ वेस्टर्न घाट्सवर आलेली आहेत एक माझं ईबुक आहे आणि एक हेमंत ओगले आणि मिलिंद भाकरे सरांचं पण आलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये अजून डिटेल्ड माहिती तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर ग्लॅडाय बुश ब्राऊन त्यानंतर प्रिटी ही प्रिटिलरीची प्रजाती हा क्लब बिग आणि तमिल योमन ह्या सुद्धा प्रजाती ज्या आहेत ह्या फक्त वेस्टर्न घाट्समध्ये म्हणजे सह्याद्रीमध्ये मिळतात आणि जगात कुठेही मिळत नाही त्याला प्रदेशनिष्ठ किंवा एंडेमिक प्रजाती म्हणतो. त्यानंतर आपण बघूया समजा आपण पठारावर पठारी भागामध्ये आलो दख्खनचं पठार ज्याला म्हणतो आपण तो त्यामध्ये कसं आहे की घनदाट जंगलं नाही आहेत जशी वेस्टर्न घाट्समध्ये किंवा सह्याद्रीमध्ये तशी नाही त्यामुळे इकडच्या ज्या वेगळ्या प्रजाती आहेत जसं आपल्या इथे काळवीट आहे वाघ आहे मग इथे कुठल्या प्रजाती असतात तर याच्यामध्ये जोकर हे जोकर नावाचं फुलपाखरू आपण विदुषक म्हणूया कॉमन मॅप क्रिम्सन रोज ही फुलपाखरं इकडे आढळतात पण ही एंडेमिक नाहीत तर ही जास्त डिस्ट्रीब्युशन असलेली फुलपाखरे पण यांच्या कमी पाऊस सुद्धा हे फुलपाखरांच्या प्रजाती सहन करू शकतात. त्यानंतर गंगा नदीचं खोरं बघूया गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये खूप सुंदर भाग असतो तिकडे रान म्हशी ज्या असतात किंवा हेले म्हणूया ते त्यानंतर सुसर हे काही वन्य प्राणी आहेत हॉफ डिअर आहे स्वॅम्प डिअर आहे त्यानंतर एक शिंगी गेंडा आहे हे प्राणी सगळे गंगा नदीच्या खोऱ्यातली जी जंगलं आहेत किंवा तिकडचे जे हॅबिटॅट्स आदिवास आहेत त्या ठिकाणी मिळतात आणि हे खूप सुपीक अशी जमीन इथे आहे त्यामुळे इथे खूप
गवताळ प्रदेश सुद्धा आहेत आणि जंगल सुद्धा आहेत, जसं काझीरंगाचं उदाहरण घेतलं होतं. त्यानंतर या ठिकाणी व्हाईट टायगर एक फुलपाखरू मिळतं आणि एक ट्री निम्फ प्रकारातलं एक फुलपाखरू इथे मिळतं, ते जे कुठेही मिळत नाही. त्यानंतर वाळवंटी भाग, तर खरं म्हटलं तर वाळवंटी भागात कुठली फुलपाखरं मिळणार, पण या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्त असल्यामुळे अशा आदिवासामध्ये पांढऱ्या ते पिवळ्या रंगाची फुलपाखरं जास्त मिळतात, कारण सूर्यप्रकाश जास्तीत जास्त रिफ्लेक्ट करायचा असतो. म्हणजे जर काळ्या रंगाचं फुलपाखरं असेल तर ते खूप सूर्यप्रकाश शोषून घेईल आणि कदाचित त्याला ते सहन होणार नाही आणि ते मरूही शकतं. त्यामुळे जास्त गडद रंगाची फुलपाखरं ही वाळवंटी भागामध्ये नसतात किंवा कमी प्रजाती असतात. आणि वाळवंटी भागामध्ये कुठले पक्षी असतात की जे दुसरीकडे मिळत नाही, जसं माडक पक्षी आहे, अतिशय कमी पावसाच्या प्रदेशामध्ये टिकाव धरून राहणारा पक्षी आता अतिशय संकटग्रस्त नष्टप्राय झालेला आहे. क्रीम कलर्ड कोर्सर आणि हुबारा बस्टार्ड हे पक्षी या आदिवासात मिळतात. त्यानंतर कमी पावसाचा म्हणजे जो प्रदेश असतो, जसं गुजरात आहे, आपला पण भाग आहे, जसं सोलापूरचा नगरचा भाग आहे, तर अशा दिवसामध्ये काळबीट आणि गुजरात सारख्या भागामध्ये सिंह हे प्राणी टिकाव धरून असतात. गुजरातचा जो कमी पावसाचा भाग आहे ज्याला आपण ब्रण म्हणतो, त्या ठिकाणी व्हाईट ब्रोड बुश चॅट आणि ग्रे ॲपोकॉलियस असे पक्षी असतात. त्याच्या व्यतिरिक्त तिथे खोकड नावाचा म्हणजे जॅकल हा प्राणी तिथे टिकाव धरून शकतो. मग कमी पावसाच्या प्रदेशात कुठले पक्षी कुठली फुलपाखरं असतात, तर पिवळ्या रंगाची अशा रंगाची फुलपाखरं असतात ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाश परावर्तित करण्याची शक्यता जास्त असते, किंवा रंग पांढरे आता व्हाईट अरब बघा, अरब कुठे मिळतो, अरब मिळतो म्हणून आपण इथे उदाहरण दिलंय व्हाईट अरब पायोनियर यांचं जे जास्तीत जास्त प्रकाश परावर्तित करू शकतील असे. त्यानंतर अंदमान आणि निकोबार ह्या बेटांवर खूप सुंदर असं जंगल आहे, त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत. या ठिकाणी आदिवासी पण आहेत, या ठिकाणी खूप दुर्मिळ पक्षी पण आहेत आणि कितीतरी लाख वर्षांपासून अंदमान निकोबार बेटं जी आहेत आपल्या भारतापासून मेनलँड जो मुख्य भारताचा जो भाग आहे तिथून ती दूर गेली, त्यामुळे त्या ठिकाणी त्या ज्या प्रजाती होत्या त्या वेगळ्या उत्क्रांत पावलेल्या आहेत, म्हणजे त्या आता वेगळ्या प्रजाती झाल्या आहेत, म्हणून त्या प्रजाती दुसरीकडे कुठेही आढळत नाही. अशा प्रजातींना आपण प्रदेशनिष्ठ किंवा एन्डेमिक स्पीसीज म्हणतो आणि ह्या आदिवासी जाती पण तिकडे मिळतात जमाती, जसं जारवाज आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटांवर साप पक्षी फुलपाखर याच्या खूप प्रदेशनिष्ठ प्रजाती उत्क्रांत पावलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण अंदमान ट्री नीम्फ, व्हाईट ओकलीफ, आपल्या इकडे जी ब्लू ओकलीफ मिळते अगदी तशीच दिसणारी ही प्रजाती आहे. त्यानंतर अंदमान क्लब टेल, अंदमान विस्काउंट ह्या बऱ्याच प्रजाती तिथे आहेत. भारतातील विविध प्रकारचे आदिवास आणि त्या ठिकाणी मिळणारे काही स्पेशल फुलपाखर असं एक थोडक्यात मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण महाराष्ट्राकडे वळूया आणि आपला महाराष्ट्र सुद्धा विविध आदिवासांनी समृद्ध आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा फुलपाखरांची बायोडायव्हर्सिटी बऱ्यापैकी आहे. आता महाराष्ट्रामध्ये कुठले आदिवास आहेत आपण ते बघा. महाराष्ट्राला सगळ्यात महत्वाचा आणि बायोडायव्हर्सिटी जैवविविधतेच्या दृष्टीने हॉटस्पॉट असलेला भाग म्हणजे पश्चिम किनारपट्टीच्या कोकण किनारपट्टी सोडून त्याच्या अलीकडे असलेला पर्वतीय भाग म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्याला आपण वेस्टर्न घाट सुद्धा म्हणतो. त्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे आपल्या सातपुडा पर्वतरांग या ठिकाणी ज्याला गाविलगडच्या टेकड्या, तोरणमाळचा पठार हा जो भाग आहे, मावळांची डोंगर ही पूर्ण अशी उत्तरेला ही रांग लागून आहे तिथे, तो आहे सातपुड्याचा भाग आणि सातपुड्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी फुलपाखरांची जैवविविधता आढळते. त्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्राच्या पूर्वेला इकडे जवळपास आपण ईस्टर्न घाट्स च्या तिकडे पोहोचतो, गडचिरोलीच्या जो अगदी अगदी शिरोंच्याचा इकडचा जो भाग आहे या ठिकाणी सुद्धा ईस्टर्न घाट सारखं जंगल आहे. त्यानंतर चंद्रपूर, यवतमाळ हा विदर्भामध्ये पुन्हा एक टेकड्या आहे तिकडे यवतमाळ आणि किनवट म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या तिकडे किनवटच्या टेकड्या आहेत, मुदखेडची डोंगर रांग आणि अर्थात औरंगाबादच्या तिकडे खालापूर पठार, अजिंठ्याच्या रांगा ह्या सुद्धा ह्या छोट्या छोट्या पर्वत रांगा आहेत. आणि या ठिकाणच्या बायोडायव्हर्सिटीचा असा विशेष अभ्यास बऱ्याच ठिकाणच्या बायोडायव्हर्सिटीचा फुलपाखरांच्या
असा वेगळा अभ्यास असा झालेला नाहीये, पण काही ठिकाणचा झालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता आपण जी महाराष्ट्रातील फुलपाखरांची मराठी नावे जे काम केलं त्यावेळेस आम्ही एक लिस्ट फुलपाखरांची यादी संकलित करायचा प्रयत्न केला, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की 277 प्रजाती महाराष्ट्रामध्ये म्हणजे गडचिरोली पासून तर पश्चिम घाटापर्यंत आंबोलीपर्यंत नोंद झालेली आहे कमीत कमी असं आम्हाला आढळून आलं. अर्थात एक दोन प्रजाती इकडे तिकडे होऊ शकतात आणि काही नवीन प्रजाती मिळतच राहणार. तर आता बघा महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी कशा प्रकारे फुलपाखरांचं जैवविविधता आहे. मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये 170 जवळपास प्रजातीची नोंद झालेली आहे. एक दोन प्रजाती कमी जास्त होतीलच कारण फुलपाखरात्या आणि जसजसं आपण फुलपाखरांचे छायाचित्रण करणाऱ्यांची संख्या वाढेल तसतशी ही लिस्ट वाढत जाईल. त्यानंतर मी जिथे काम करतो BNHS नेचर रिझर्व्ह म्हणजे ज्याला CEC म्हणतो कन्झर्वेशन एज्युकेशन सेंटर BNHS जे गोरेगावला आहे म्हणजे फिल्म सिटी आणि बॉम्बे संजय गांधी नॅशनल पार्क याच्या मध्ये 33 एकरचं जंगल आहे. अतिशय सुंदर जंगल आहे. तिथे बटरफ्लाय गार्डन पण मी अजून वाढवलं आहे म्हणजे आधी होता आणखी मोठा केलाय. त्या ठिकाणी मी 120 प्रजातीचे मी स्वतः आणि माझ्या चमूनी फोटो काढलेले. त्यानंतर सह्याद्रीचा उत्तर भाग, उत्तर म्हणजे फणसाड पासून तर गुजरात पर्यंत जवळपास सगळ्या ठिकाणच्या चेकलिस्टची जर बेरीज केली तर 191 प्रजाती होतात पण अनेक ठिकाणच्या मिळून. पण एका ठिकाणी सर्वात जास्त जर तुम्ही प्रजाती बघितल्या तर तळ कोकणात म्हणजे आंबोलीला. हेमंत ओबलेंना मी विचारलं की किती आंबोलीला प्रजाती मिळतात तर त्यांनी सांगितलं की 184 प्रजातीची नोंद आंबोलीला केवळ आंबोली आणि पारंबोली अगदी छोट्या भागामध्ये तिथल्या ज्या टेकड्या आहेत त्या जंगलामध्ये अतिशय सुंदर आणि समृद्ध जंगल आहे. त्यानंतर माथेरानचा नुकताच रिसर्च पेपर आला आहे त्याच्यामध्ये 140 प्रजातीची नोंद केवळ माथेरान. अगदी छोटस हिल स्टेशन आहे इंग्रजांनी लोकांनी डेव्हलप केलेलं पण जंगल टिकून आहे. सातपुडा पर्वतरांग आणि मेळघाट तर हे जयंत वडतकरांचं PhD मेळघाट पण त्यांच्या PhD मधला आहे आणि याच्यावर त्यांनी थीसिस लिहिलं आहे. 150 आणि 135 प्रजाती मिळाल्या त्या. तर अशा प्रकारे कुठलीही जागा बघा तुम्ही. आता फक्त दख्खनचं जे पठार आहे म्हणजे सोलापूर नगर या ठिकाणी 100 आसपास प्रजाती मिळायला पाहिजे. मला वाटतं जळगावमध्ये 60 प्रजातीचे फोटोग्राफ्स यांनी एका जणाने आपल्या पक्षी मित्रांनी काढलेले आहेत दाडगीड सरांनी. तर आंबोली बघा अतिशय सुंदर जंगल आहे आंबोलीचं आणि खूप तिथे पाऊस पडतो. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाण म्हणून आंबोलीला आपण म्हणू शकतो आणि जंगल पण सदाहरित जंगल आहे त्यामुळे इथे सर्वात जास्त फुलपाखरांची जैवविविधता आहे आणि दरवर्षी आम्ही एक वारकऱ्याप्रमाणे या ठिकाणी जाऊन येतोच कसे करून. मेळघाट पण अतिशय सुंदर आहे पण मेळघाटमध्ये एका ठिकाणी तुम्हाला फुलपाखरं मिळणार नाही. तुम्हाला खूप भटकंती केल्यानंतर फुलपाखरं मिळतील कारण मेळघाट खूप मोठं आहे. मेळघाट म्हणजे एक छोटीशी जागा नाही. 2000 चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ असल्यामुळे नेमकं फुलपाखरं शोधायला हा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. फुलपाखरं कीटक आहेत आणि फुलपाखरांचे नातेवाईक कोण आहेत तर हे विविल नंतर माशा अशासिन बग मोल क्रिकेट हा पतंग वास ही त्याचे नातेवाईक आहेत. फुलपाखराबद्दल फक्त एक का आपण अभ्यास करतो कारण आपल्याला फुलपाखरं आवडतात. फुलपाखरांना आपण बघितल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो आपण बघतो म्हणून आपण फुलपाखरं बघतो आणि फुलपाखरं बघणे हा खूप सुंदर. व्हॉट आर दी बटरफ्लाईज ची साईड दाखवा ना. व्हॉट आर दी बटरफ्लाईज नाही एव्हरीवन आपण जे क्वेश्चन घेणार आहोत ते सगळ्यात शेवटी घेणार आहोत तर आणि राजूचा संबंधित सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर करतील पण तो सर प्लीज म्यूट आपले मायक्रोफोन म्यूट वर ठेवा. सर प्लीज कंटिन्यू. अतिशय सुंदर छंद आहे त्यामुळे आपण निसर्गाच्या सान्निध्यात जातो आणि शुद्ध हवा आपल्याला मिळते जंगलामध्ये जातो आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि अर्थात ती सुंदर असतात त्यामधून संशोधन पण होऊ शकतं या सगळ्या गोष्टी आहेत आणि फुलपाखरं सगळीकडे आहेत त्यामुळे पण ते तुम्ही कुठे गेलात तरी तुम्ही फुलपाखरांचा अभ्यास केला तर तुमच्या त्या सहलीला आणखी एक अर्थ किंवा एक आयाम प्राप्त होतो आणि फुलपाखरांचं पर्यावरणामध्ये महत्व आहे त्यामुळे पण आपण त्याचा अभ्यास करायला हवा. फुलपाखरं म्हणजे काय? फुलपाखरं म्हणजे किट. फुलपाखरांना 6 पाय असतात हे फार महत्वाचं. त्यानंतर 4 पंख आणि 2 अँटेना असतात. अँटेना बऱ्याच
पक्ष बऱ्याच कीटकांना असतील नसतील पण फुलपाखरांना असतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फुलपाखरांचे जे पंख असतात त्याच्यावर खवले असतात म्हणजे स्केल्स, ते फार महत्वाचं आहे कारण बाकीच्या कीटकांच्या पंखांवर खवले नसतात. आणि बहुतेक फुलपाखरं ती जी आहेत ती कुठल्याही प्रकारे आपल्याला नुकसान पोहोचू शकत म्हणजे विषारी नाही आपल्यासाठी म्हणजे चावू शकत आणि सगळीकडे मिळतात अंटार्क्टिका सोडून सगळीकडे मिळतात. तर हे फुलपाखरांच्या बद्दल बेसिक होतं. फुलपाखरांचे जे डोळे असतात ते फार इंटरेस्टिंग असतात म्हणजे त्याला कंपाऊंड आईज म्हणजे संयुक्त नेत्र असं म्हणूया म्हणजे खूप सारे लेन्सेस म्हणजे अनेक हजारो भिंगांपासून त्यांचा एक डोळा बनलेला असतो. त्यामुळे त्यांना कुठली हालचाल लगेच दिसते. त्यांना आणखी एक गोष्ट म्हणजे फुलपाखरांना कान नसतात त्यामुळे त्यांना ऐकायला येत नाही. फुलपाखरं बघताना तुम्ही किती आरडाओरडा केला तरी चालेल पण हालचाल केलेली चालणार नाही. आणखी गोष्ट म्हणजे डोळे खूप शार्प असल्यामुळे त्यांना भडक रंग दिसून येतो. भडक रंग घातलेला कपडे घातलेल्या माणसासोबत फुलपाखरं पहिले येतात एक सेकंदासाठी आणि मग नंतर पळून जातो. नंतर त्याला ती फोटो काढायचे असतील तर तसे कपडे घालून चालत नाही. आणि अँटेना असतात त्या अँटेना त्यांना वास घेण्यासाठी आणि दिशादर्शन करण्यासाठी काम येतात. त्यामुळे जी फुलपाखरं फुलांवर येत नाही म्हणजे ज्यांना मध किंवा मधुरच आवडत नाही ते फुलपाखरांना सडकी फळं वगैरे शोधायची असेल त्यासाठी त्या अँटेनाचा उपयोग होतो. तर अशा प्रकारे फुलपाखरांचे डोळे असतात. आणि ही सोंड म्हणूया आपण किंवा शिंडा म्हणूया म्हणजे प्रोबॉसिस ही हत्तीच्या सोंडीसारखी फंक्शन करते आणि डोळ्यामध्ये बघा तुम्ही किती लेन्सेस असतात त्याला कंपाऊंडाइज म्हणतो. तर हत्तीच्या सोंडेप्रमाणे असतं आणि स्ट्रॉ प्रमाणे ते याच्यामधून मधुरस किंवा नेक्टर शोषून घेते. त्यामुळे तुम्ही बघू शकता की आता त्यांना तोंड जास्त आपल्यासारखं नसल्यामुळे त्यांना कुठली गोष्ट चावता येते. त्यामुळे त्यांचं संपूर्ण जे डायट असतं ते असतं संपूर्ण डायट लिक्विड डायटवरच असतात. आणि इतर तसं बघितलं तर बाकी कीटकांसारखे असतात पण त्यांची जी ही असते फीडिंग म्हणजे त्यांचं जेवणासाठी जी सोंड असते ती एक वेगळी असते आणि पंखावरची खवले ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. तर आता आपण बघूया की जैवविविधता फुलपाखरांची कशी आहे. आपण बघितलं जगामध्ये किती प्रकारचे आहेत ते बघितलं. भारतामध्ये तुम्ही बघा ह्याच्या जगातली जी फुलपाखरं ती सहा कुळामध्ये आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्या सहा कुळापैकी भारतामध्ये जी मिळतात त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे आहेत ती निम्फेलिडी, त्यानंतर लायसेनिडी, त्यानंतर हेस्पेरिडी आणि पॅपिलिनिडी, पायरिडी आणि ज्युडिस रॅडिनिडी ह्या फॅमिलीचं अशा प्रकारे क्लासिफिकेशन होतं. आणखी आपण याच्याबद्दल बघणार आहोत. महाराष्ट्रातील फुलपाखरांबद्दल आपण आता जास्त खोलात जाऊया. तर जसं आपण जागरे सरांनी पण उल्लेख केला महाराष्ट्रातील फुलपाखरांना आपण आता मराठी नावं दिली आहेत. फुलपाखरांनाच नाही दिली तर आपण त्या फुलपाखरांची जी कुळं आहेत त्यांना सुद्धा मराठी नावं दिली आहेत. त्यामुळे पॅपिलिनिडी फॅमिली जी आहे म्हणजे स्वालोटेल्स ह्या फुलपाखरांना शेपटी असते म्हणून यांना आपण पुच्छ कुळ असं नाव दिलं आहे. तुम्हाला इथे तुम्हाला शेपटी दिसेल. त्यानंतर निम्फेलिडी म्हणजे ब्रश पुटळ्या यांच्या जर पुढचे जे दोन पाय असतात पुढच्या पायांची जी जोडी असते त्याला ब्रश सारखं एक स्ट्रक्चर असतं त्यामुळे त्याच्यातून त्यांना टेस्ट घ्यायला मदत होते. त्यानंतर पायरिडी जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये पिवळी आणि पांढऱ्या रंगाची फुलं असतात म्हणून आपण त्यांना पितश्वेत कुळ असं नाव दिलं आहे. हेस्पेरिडी म्हणजे स्किपर्स ही फुलपाखरं अतिशय तडतड्या स्वभावाची असतात आणि चंचल स्वभावाची असतात म्हणून त्यांना आपण चपळ कुळ असं नाव दिलं आहे. ज्युडीज आणि रायोडिनिडी जी फॅमिली याच्यामधली जी फुलपाखरं आहेत त्यांना पंख जे आहेत ते बंद करता येत ते अर्धी उघडीच राहतात त्यामुळे त्याला मुग्ध पंखे कुळ असं नाव दिलं. आणि अर्थात लायसिनिडी म्हणजे ब्लू अर्थात नील कुळ म्हणजे याची जी फुलपाखरं असतात त्या फुलपाखरांनी पंख ओपन केल्यानंतर वरच्या बाजूला निळा रंग असतो आणि साधारणतः ती छोट्या आकाराची असतात अगदी छोट्या आकाराची फुलपाखरं असतात. तर या सगळ्या सर्व प्रकारातली आपण थोडी थोडी एक उदाहरण म्हणून काही फुलपाखरं बघूया आणि पुढे जाऊया. तर पुच्छकुळ जी आहे म्हणजे ज्याला शेपटी असणारी जी फुलपाखरं आहे आणि सर्वात सुंदर जगातली फुलपाखरं जी असतात ती म्हणजे पुच्छकुळ किंवा स्वॅलोटेल्स. आणि इल्लिगल मार्केट कायदेशीर बेकायदेशीर मार्केट जे काय आहे फुलपाखरांचं ज्याचं ट्रेड होतं किंवा स्मगलिंग होतं त्याच्यामध्ये सर्वात जास्त मागणी जी असते ती ह्या फुलपाखरांना असते. आणि महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू आहे ब्ल्यू मुरमॉन त्याला पण नीलवंत अतिशय सुंदर म्हणजे आणि मुंबईमध्ये तुम्हाला बघायला मिळेल नागपूरमध्ये पण बघायला मिळेल मेळघाटात बघायला मिळेल तिकडे कमी आहे अर्थात वेस्टर्न घाट्स जिथे कुठे असेल पश्चिम घाटामध्ये या फुलपाखरांची संख्या जास्त आहे. त्यानंतर आपल्या इकडे दोन
यांचं ज्यांचं जे शरीर आहे ते लाल रंगाचं बघा रेड बॉडी, त्यामुळे ही दोन्ही फुलपाखरं विषारी आहेत, त्यामुळे जरी सुंदर दिसत असली तरी ती विषारी आहे, म्हणजे याच्याशी पंग घेणाऱ्याचा जीव जातो म्हणून याला म्हणतात मदालस. तर तुम्हाला मदालसा या शब्दाचा अर्थ माहिती असेल तर या कॉमन रोज आणि क्रिम्सन रोजला हे नाव का दिलं याचा अर्थ तुम्हाला निश्चितच कळेल. आता त्या वरच्या दोन आधी दोन जी फुलपाखरं दाखवली मी कॉमन रोज आणि क्रिम्सन रोज, मी परत एकदा मागे जातो एकदा परत बघा ही दोन फुलपाखरं बघा आणि आता हे फुलपाखरं बघा, याचं जे शरीर आहे ते काळं आहे म्हणजे ब्लॅक बॉडी. अर्थात हे फुलपाखरं विषारी नाही, कॉमन मोरमॉन याला बहुरूपी नाव दिलंय कारण याच्या ज्या माद्या असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात, त्यांच्या पंखावरची डिझाईन वेगवेगळी असते, पण नर मात्र एकाच रंगाचा असतो. याचा अर्थ असा याच्या अनेक बायका असलेला हे फुलपाखरं आहे असं आपल्याला म्हणू शकतो किंवा वेगवेगळे रूप धारण करतो म्हणून त्याला बहुरूप. आणि सर्वात आणखी एक सुंदर फुलपाखरू म्हणजे सदर्न बर्ड विंग, त्याला भारतातील सर्वात मोठं फुलपाखरू आहे असं आतापर्यंत आपण म्हणतो. आता मागच्या एक दोन महिन्यापूर्वी असा दावा केला जातोय की गोल्डन बर्ड विंग भारत मोठं फुलपाखरू आहे असो, पण हे सुद्धा त्यामुळे त्याचं सौंदर्य कमी होत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आंबोली आणि तिकडचा तळ कोकणातला भाग जो आहे त्या ठिकाणी सदर्न बर्ड विंग आपल्याला बघायला मिळतो, अतिशय सुंदर फुलपाखरू आहे. आणि स्वॅलोटेल्स या फुलपाखरांचं वैशिष्ट्य त्यांना शेपटी असते हे जरी असलं तरी आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा ती सुरवंट अवस्थेत म्हणजे अळी अवस्थेमध्ये असतात त्यावेळेस त्या अळीला जर कुणी डिवचलं तर ती ह्या ऑस्मेटोरियम नावाची असे दोन शिंग असे एकदम असे बाहेर काढतात आणि तुम्हाला दचकवतात. तर हे त्याच्या शिकारी समजा स्पायडर असेल कोळी याची शिकार करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला दचकवण्यासाठी आहे आणि त्याच्यासोबत एक घाणेरडा वास ते सोडतात जेणेकरून हे डिफेन्सिव्ह मेकॅनिझम म्हणजे स्वसंरक्षणार्थ वापरलेली क्लुप्ती असं आपण याला म्हणू शकतो. हे ऑस्मेटोरियम ह्या पॅपिलिनिडी फॅमिलीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. पॅपिलिनिडी मधले आणखी सुंदर फुलपाखरं या पॅपिलिनिडी फॅमिलीचं वैशिष्ट्य असं की फुलपाखरं खूप वेगात उडतात कारण आकार मोठा असल्यामुळे म्हणजे फुलावरचं मध जरी त्यांना फुलामधील मधुरच जरी घ्यायचं असला तरी सुद्धा ती एका ठिकाणी थांबणार नाही, पंख त्यांची फ्लटरिंग करतच राहील आणि तरी ती सोंड आतमध्ये फुलामध्ये घालून ते मधुरच चाकून दुसऱ्या फुलावर लगेच निघून जात. तर बहुरंगी हा बहुरूपी आहे कॉमन ब्ल्यू बॉटल याला निलेंद्र नाव दिलं, लाईम बॉटल बटरफ्लाय याला लिंबाळी नाव दिलं कारण लिंबाच्या झाडावर अंडी घालतं, शेवाळी शेवाळी रंग असल्यामुळे आणि अशोकासक्त म्हणजे अशोकाच्या झाडावर अंडी घालतो. पण टेल जे आणि कॉमन जे ही फुलपाखरं अतिशय वेगाने उडणारी फुलपाखरं आणि असे छायाचित्र तुम्हाला फार कमी म्हणजे ते कधीतरी बसलेलं मिळतं आणि तेव्हा तुम्ही छायाचित्र काढू शकता किंवा आजकाल SLR कॅमेरा आलेले आहेत त्या आणि त्याच्यामध्ये शटर स्पीड जास्त असल्यामुळे तुम्हाला असं छायाचित्र मिळू शकतं म्हणजे मध वगैरे घेताना. महाराष्ट्रामध्ये आढळणारी तीन अतिशय सुंदर आणि तिन्ही दुर्मिळ फुलपाखरं तर याला परिमयूर मलबारी मयूर आणि पट्टमयूर अशी नावं दिली आहेत. तिन्ही त्यापैकी दोन जी आहेत ती पॅरिस पिकॉक आणि मलबार बँडेड पिकॉक ही आंबोलीला मिळतात आणि कॉमन बँडेड पिकॉक आपल्याला गडचिरोलीला मिळू शकतो म्हणजे अतिशय पूर्व महाराष्ट्र म्हणूया त्या ठिकाणी आपल्याला हा मिळू शकतो आणि ताडोब्यामध्ये सुद्धा मिळू शकतो आणि पॅरिस पिकॉक पण ताडोब्याला मिळतो पण अतिशय दुर्मिळ आहे. हे तीनही फुलपाखरं दुर्मिळ आहेत आणि महाराष्ट्रात मी मलबार बँडेड आणि पॅरिस पिकॉक बघितलं, कॉमन बँडेड पिकॉक मला वाटतं मी कर्नाटकमध्ये बघितलं. तर ही स्वॅलोटेल फॅमिली झाली म्हणजे उच्च फुल फॅमिली. त्यानंतर आपण गुंचलपाख फॅमिली म्हणजे ब्रश फुटेड फॅमिली मधली फुलपाखरं बघूया. त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅन्सीज म्हणजे याला आपण मराठीमध्ये नाव दिलंय भिरभिरी, अर्थात हे नाव आधी पण होतं. भिरभिरी म्हणजे यांना जमिनीजवळ असे भिरभिरत उडतात त्यामुळे याला भिरभिरी, जसं स्वॅलोटेलचे असतात ते अतिशय वेगात उडतात तर हे अतिशय वेगात न उडता एक भिरभिरणे हा शब्द त्याचं उडण्याची जी पद्धत आहे स्टाईल आहे स्टाईल ऑफ फ्लाईट ते वर्णन करतं म्हणून त्याला आपण भिरभिरी हे नाव दिलेलं आणि सगळे खूप उंचावर उडत नाही जमिनीजवळ उडतात म्हणून हे भिरभिरी. त्याच्यामध्ये पिकॉक पॅन्सी मयूर भिरभिरी ग्रे पॅन्सी आणि येलो पॅन्सी पित्त भिरभिरी अशी नावं दिलेली आहे आणि याच्यापैकी पित्त नेत्री भिरभिरी पिकॉक सॉरी हे लेमन पॅन्सी आहे ते नाव चुकलेलं आहे. तर लेमन पॅन्सी ही जी आहे आणि चॉकलेट पॅन्सी ही अतिशय भांडपुदळ फुलपाखरं आहेत आणि ब्ल्यू पॅन्सी सुद्धा यांच्या हे एखाद्या ठिकाणी बसून असेल आणि तिसरे जर दुसरं फुलपाखरं आलं तर हे अक्षरशः त्याच्यावर
हल्ला करतात आणि त्या फुटपाखराला डॅश मार आणि त्याला पळवलं तर भांडबुदळ किंवा पग्नेसियस याला असा इंग्रजी शब्द आहे तर हे भांडबुदळ स्वभावाची असतात आपण त्याला टेरिटोरियल सुद्धा एखाद्या वेळेस म्हणू शकतो. तर ब्ल्यू पॅन्सी चॉकलेट पॅन्सी आणि पिकॉक पॅन्सी या फुलपाखरांना दुसऱ्या फुलपाखरांचं आजूबाजूला आलेलं अजिबात आवडत नाही. तर काही फुलपाखरांची जी नावं असतात ती कशावर अंडी घालतात त्यावर ठरलेलं आहे. जसं लेमन पॅन्सी आहे आणखी काही नावं मी तुम्हाला सांगेल मग पुढे जे जसजसं खाद्य वनस्पतीवरनं जी आहेत ती. आणि चॉकलेट पॅन्सी तर आपल्या इकडे पश्चिम घाटामध्ये आणि मेळघाटमध्ये कारवीवर अंडी घालते. त्यानंतर अतिशय सुंदर असं एक फुलपाखरू आहे जे वाळलेल्या पानासारखं दिसतं हे पंख बंद केल्यानंतर असं दिसतं आणि पंख उघडल्यानंतर एकदम असा खूप सुंदर असे निळे रंग त्याच्यामधून निघतात ते म्हणजे ब्ल्यू ओकली म्हणून त्याला नील पर्ण वाळलेलं पान आणि आतमध्ये निळा रंग अशा प्रकारचं सुंदर फुलपाखरू आहे. पण हे फुलांवर कधीही येत नाही. असं आवडतं खाद्य म्हणजे सडलेली कुजलेली फळं ते आम्ही आमच्या बटरफ्लाय गार्डनमध्ये याच्यासाठी पायनॅपल केळी सडलेली आणून ठेवतो अशा एका जाळी जाळीदार भांड्यामध्ये आणि त्याच्यावर ही फुलपाखरं जमतात म्हणजे याला काय म्हणतो आपण फणस सडलेलं फणस त्याच्यावर तर यावर्षी 15-15 फुलपाखरं यायची. तर त्याचं हे आवडतं खाद्य आहे आणि हे फुलांवर कधीही येत नाही. त्यानंतर कॉमन बॅरन कॉमन बॅरन याला सर आता मराठी ट्रान्सलेशन केलं सरदार नाव आहे आणि याचा जो सुरवंट असतो तो आंब्यावर असतो म्हणजे आंब्याच्या झाडावर ही फुलपाखरं अंडी घालतात आणि हा सुरवंट तुम्हाला दिसत नाही. तर आंब्याच्या पानाची जी मूळ शिर असते त्या शिरेवर तो अशा प्रकारे बसतो की तो दिसत नाही. तुम्हाला ह्या फोटोमध्ये दिसत असेल कारण की अगदी तो क्लोजअप घेतलाय म्हणून दिसतो. पण आंब्याच्या झाडावर जर मी तुम्हाला एक फांदी दाखवली आणि सांगितलं की या 25 पानांपैकी एका पानावर सुरवंट आहे तर तो तुम्हाला निश्चितच बराच वेळ सापडणार नाही. एवढं सुंदर कॅमोफ्लॅज म्हणजे रंगच्छद असतो या फुलपाखराच्या सुरवंटामध्ये. त्याचं कारण असं की हा विषारी नसतो त्यामुळे याला खूप शत्रू असतात म्हणून त्याला लपून राहणं हाच त्याच्याजवळ एक मार्ग असतो. त्यानंतर पश्चिम घाटामध्ये एक अतिशय भडक रंगाचं एक फुलपाखरू असतं गाडी बॅरन. त्याच्यामध्ये बघा तुम्ही मेल आणि फिमेल अतिशय सुंदर असे लाल रंग असतात आणि दोन वेगवेगळे दिसतात एकदम वेगवेगळे दिसतात. तर हे पश्चिम घाटामध्ये मिळतं आणि थोडं कोरड्या भागामध्ये जर तुम्ही गेलात म्हणजे हे पश्चिम घाटामध्ये फारच कमी तुम्हाला हे अमरावती नागपूर किंवा विदर्भ किंवा अख्ख्या मराठवाड्यामध्ये कुठेही मिळू शकतं जोकर बटरफ्लाय. तर याच्यावर तुम्हाला माणसाचा चेहरा दिसेल डोळे आणि या मिशा अशा लांब असं तुम्हाला दिसू शकतं जर तुम्ही बरोबर बघितलं अर्थात काही जणांना नाही दिसणार. त्यानंतर निम्प्यालिडीमध्ये मिल्कवीड नावाची फुलपाखरं असतात. मिल्कवीड म्हणजे ही फुलपाखरं मिल्कवीड वनस्पतीवर अंडी घालतात म्हणून त्यांना मिल्कवीड बटरफ्लायज म्हणतात. आणि सगळ्यात फेमस मिल्कवीड बटरफ्लाय जगातलं जे आहे ते म्हणजे मोनार्क फुलपाखरू अमेरिकेमध्ये. तर या वनस्पतींचं वैशिष्ट्य असं की त्याचं पान तुम्ही जर थोडं जरी असं फाडलं तर त्याच्यामधून लॅटेक्स किंवा चिक म्हणून किंवा असं मिल्की सबस्टन्स निघतो म्हणून त्याला मिल्कवीड म्हणतो. जसं रुईचं झाड या फुलपाखरांना आणि यांना साधारणतः यांना टायगर असं नाव दिलं म्हणजे आता हा स्ट्राईप टायगर हा प्लेन टायगर म्हणजे स्ट्राईप्स नसल्यामुळे प्लेन टायगर हा ब्ल्यू टायगर हा ग्लासी टायगर. आता टायगरला आपण वाघ जर नाव दिलं किंवा ढाण्या नाव दिलं तर ते सर परत मॅमल्सकडे चाललो म्हणून फुलपाखरांना फुलपाखरांची वेगळी ओळख असते म्हणून आम्ही वेगळं नाव शोधत होतो. आणि ही फुलपाखरं याच्यामधली काही प्रजातीची फुलपाखरं रुईवर अंडी घालतात म्हणून याला रुईकर एक रुईकर हा शब्द सापडला आणि मग पट्टेरी रुईकर नुसता रुईकर नील रुईकर कंचा रुईकर अशी नावं याला आपल्याला मिळाली आहेत. आणि सगळी फुलपाखरं जर मिल्कवीड म्हणजे लॅटेक्स असलेली जी झाडं असतात त्या सगळ्या झाडांना त्याचा जो लॅटेक्स असतो तो ते जे दूध असतं ते विषारी असतं अर्थात हे विष ही फुलपाखरं पचवतात आणि स्वतःच्या शरीरामध्ये म्हणजे अळी अवस्थेमध्ये हे विष साठवतात त्यामुळे हे फुलपाखरं विषारी होतात आणि म्हणून या फुलपाखरांसोबत कुठलाही पक्षी कधी पंगा घेत नाही. म्हणजे जसं वेडा रागू आहे ब्लॅक ड्रोंग आहे त्यांना एकदा जर कळलं की ह्या फुलपाखरं खाल्ली की आपल्याला व्हॉमिटिंग होतं उलट्या होतात नक्की नंतर याच्याशी कधी पंगा घेत नाही. आणि कॉमन क्रो फुलपाखर सुद्धा असंच मिल्कवीड बटरफ्लाय आहे आणि या फुलपाखरांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे स्थलांतर करतात. त्यानंतर याच्यामध्ये म्हणजे मागच्या स्लाइड मधली ही जी फुलपाखर होती ही फुलपाखर साधारणतः मधुरस म्हणजे नेक्टरवर जगतात. पण त्याच फॅमिलीमधली ही फुलपाखर म्हणजे बांबू ट्री ब्राऊन कॉमन पुश ब्राऊन कॉमन इव्हिनिंग ब्राऊन ही फुलपाखर जनरली फुलांवर येत
अगदी त्यांना सडकी कुचकी फळं, एखादा खेकडा मिळालेला आहे तो पडलाय त्याच्यामधला ज्यूस, किंवा कुठे वाघाने विष, वाघानीशी करून दिले विष्ठा आहे, कुत्र्याची विष्ठा आहे, त्याच्यावर बसून त्याच्यामधला रस प्यायचा, हे हा त्यांचं आवडतं खाद्य. त्यानंतर नेक्स्ट आणखी पुढच्या आपण याच्याकडे फॅमिलीकडे वळूया, म्हणजे येलोज अँड व्हाईट्स इथं शेतकूळ. याच्यामध्ये त्याचं नावाप्रमाणेच पिवळ्या आणि फुलपा पांढरी फुलपाखरं असतात, आणि या फुलपाखऱ्यांचं जास्त संख्या कुठे असेल, ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी याची डायव्हर्सिटी आणि याची संख्या जास्त असेल. कारण सूर्यप्रकाश जास्त असला तर सूर्यप्रकाश परावर्तित होणं खूप महत्वाचं असतं, म्हणून पांढरी पिवळी फुलपाखरं ही जास्त सूर्यप्रकाश असलेल्या प्रदेशामध्ये असतात. आणि जास्त गडद रंगाची फुलपाखरं, म्हणजे जसं ते तीन पिकॉक मी तुम्हाला दाखवले, ते फुलपाखरं कधीही उन्हाच्या प्रदेशामध्ये तुम्हाला मिळणार नाही, ती अतिशय घनदाट जंगलामध्येच तुम्हाला मिळतील, कारण की त्यांना जास्त सूर्यप्रकाश सहन होत नाही. तर याच्यामध्ये येलो ऑरेंज टीप, क्रिम्सन टीप आणि व्हाईट ऑरेंज टीप. तर येलो ऑरेंज टीप तर जंगलातलाच आहे, त्यानंतर व्हाईट ऑरेंज टीप आणि क्रिम्सन टीप तर मात्र तुम्हाला कमी पावसाच्या प्रदेशामध्ये झुडपी जंगल त्या ठिकाणी तुम्हाला जास्त संख्येत मिळू शकतो. हा क्रिम्सन टीप म्हणजे केशर टोक्या, हा जो फोटो आहे मी जळगावला काढलेला आहे, आणि मी जेव्हा अमरावतीला होतो त्यावेळेस मी दौऱ्यावर गेल्यानंतर जाताना औषधी बॅग मध्ये असायची, येताना औषधीचे रिकामेचे डबे असतात छोटे, त्याच्यामध्ये गोळ्या, गोळ्या वाटून दिल्या डॉक्टरना की त्या गोळ्या, त्या डब्यामध्ये मी येताना रस्त्यावर मरून पडलेली फुलपाखरं उचलून आणायचो. आणि त्याच्यामध्ये मला अजूनही आठवतं क्रिम्सन टीप, व्हाइट ऑरेंज टीप आणि अशी फुलपाखरं त्याच्यामध्ये जास्त असायची, किंवा ग्रास येलो या प्रजातीची फुलपाखरं खूप असायची, आणि माझ्याकडे जवळपास 60 प्रजातीची फुलपाखरं जमा झाली होती. आता ती पंख क्रश झालेले किंवा बॉडी क्रश झालेले असे चांगल्या अवस्थेमध्ये नव्हते, त्याला रोड रोड ऍक्सिडेंट किंवा रोड मोर्टॅलिटी म्हणतात. आणि पायरेटी मधला अतिशय वेगाने उडणारं आणि सुंदर असं फुलपाखरं म्हणजे ग्रेट ऑरेंज टीप, आकार पण मोठा आणि खूप जोरात उडतं आणि फोटो काढायला खूप कठीण, आणि याला जास्वंदीची फुलं खूप आवडतात, तसंच मध असलेलं कुठलंही फुलं त्याला आवडतं, पण तुम्हाला हा जो इतका सुंदर रंग दिसतो तेच फुलपाखरू नाल्यामध्ये बसलं तर तुम्हाला अगदी दिसून सुद्धा पडणार नाही, असा त्याचा खालचा खालच्या बाजूचा रंग जो असतो अतिशय वेगळा असतो. आणि याचा जो सुरवंट असतो म्हणजे कॅटरपिलर, तो त्याला जर असा धक्का लागला किंवा पांदी हलवली तर तो एकदम असा फणा काढल्यासारखा ऍक्टिंग करतो, ते तुम्हाला थोडा तो त्याचा दिसेल त्याचा जो राग म्हणूया असं त्याने ते वर केलेलं आहे, आणि ते त्याचा जो एखादा छोटा प्रिडेटर आहे सरडा वगैरे त्याला ते घाबरू शकतो. तर हे एक फुलपाखरू आहे, एक छोटासा व्हिडिओ बघा तुम्ही, आणि त्याच्यानंतर या फुलपाखराचं आपण नाव काय ठेवलं ते बघा. किती वेळा तो प्रयत्न करतो त्या फुलावर बसायसाठी, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एखादा माणूस दारू पिलाय, दोन मित्र दारू पिऊन भेटले, एकाच्या हाती लायटर आहे एकाच्या हाती सिगारेट आहे, आणि तो त्याला मदत करतोय सिगारेट पेटवायसाठी, आणि ते दोघं पण असे असे झुलत राहतात. तुम्ही असा व्हिडिओ बघितला असेल, आणि त्यांना ते लायटरची आणि सिगारेटची काही भेट होत नाही, सिगारेटचं उदाहरण दिल्याबद्दल माफी, पण त्याचं जे आहे तर परत एकदा बघा, आणि त्यांनी किती वेळा ती तो प्रयत्न केला ते जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मजा येईल. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. तर ह्या ही जी गंमत आहे, तर ह्या फुलपाखरू असं वाटतं की यांनी नशापान केलंय, म्हणजे त्याला त्या नुसतं फुलावर बसायचं होतं पण त्यांनी एवढा वेळ घेतला, म्हणून आमच्या माझ्या सेंटरला दिलीप गिरी म्हणून काम करतात ते फील्ड असिस्टंट आहे, त्यांनी याला येडं बांबू असं नाव दिलं, म्हणजे वेडा माणूस. तर आपण ते त्याचं नाव इंग्रजी नाव साईक आहे, PSYCH साईक, त्यामुळे याला मनमौजी असं नाव दिलेलं आहे. तुम्ही बघितलं त्याचा स्वभाव कसा आहे आणि त्यावरनं हे नाव दिलेलं आहे, आणि मला वाटतं तुम्हाला निश्चित असे नाव आवडेल मनमौजी. आणि ह्याच कुळामध्ये आणखी एक कुलपाखरू आहे, आणि याचं हे नाव आधीपासून होतं, मला कुणीतरी नाव एका ट्रेलमध्ये सांगितलं होतं की याला आम्ही असं म्हणतो हळदी कुंकू, पण ते पुस्तकात मला कुठेही दिसलं नाही. सुदैवानी हे चेकलिस्ट कुलपाखरांची मराठी नाव करायचं काम चालू असताना मला, मी त्या समितीवर होतो आणि मग हे नाव अर्थातच आपण आता स्वीकारलं. आणि याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे, म्हणजे मागील पंखांवर जी खालच्या बाजूला जी सुंदर नक्षी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितच हळदी कुंकवाची आठवण येईल, आणि म्हणून आपण नाव स्वीकारलेलं, आणि निश्चितच तुम्ही हे फुलपाखरू बघितलं तर तुम्हाला आवडेल.
त्यानंतर आपल्या कमी पावसाच्या प्रदेशामध्ये आढळणार अर्थात ही फुलपाखरं जंगलात सुद्धा आढळतात. तर ही दोन फुलपाखरं कॉमन इमिग्रंट आणि मॉडर्न इमिग्रंट. तर इमिग्रंट नावावरून याला पण भटके आणि चट्टेरी भटके याच्या अंगावर संपूर्ण चट्टे असतात असे छोटे 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 ठिपके खूप जोरात आणि वेडेवाकडे उडतात ही फुलपाखरं. तिथे त्याला इरॅटिक फ्लाईट म्हणतात. आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या इकडे शहरी भागामध्ये किंवा हायवेजला जे खूप प्लांटेशन झालं कॅशिया नावाची वनस्पती ज्याला काशीद म्हणतात तर त्या कॅशियावर ही खूप अंडी घालतात. त्यानंतर अमलताशच्या झाडांवर ही अंडी घालतात आणि चिक्कर अंडी घालतात म्हणजे 50-50 अंडी घालतात. त्यामुळे अचानक याची संख्या खूप वाढते पाऊस आता सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला ही शेकडोच्या संख्येने दिसतील. आणि मग अचानक त्याची ती स्थलांतर करतात स्थानिक स्थलांतर कारण झाडांची जी पानं आहे ती अक्षरशः संपून जातात आणि मग ती स्थानिक स्थलांतर करताना तुम्हाला दिसतील झुंडीच्या झुंडी याच्या दिसू शकतात. आणखी का अतिशय कॉमन फुलपाखरू अगदी आपण बालपणापासून बघितलेलं फुलपाखरू म्हणजे पिवळ्या रंगाचं फुलपाखरू असत. हे जे पिवळ्या रंगाचं फुलपाखरू आहे तर याच्यामध्ये बऱ्याच प्रजाती आहेत तर पण त्याच्यातल्या दोन कॉमन प्रजाती ज्या आहेत त्या कॉमन ग्रास येलो आणि स्पॉटलेस ग्रास येलो ह्या दोन प्रजाती अतिशय कॉमन आहे. आणि पठारी भागामध्ये कॉमन ग्रास येलो तुम्हाला खूप जास्त प्रमाणात दिसेल आणि सर्व ठिकाणी दिसेल. आणखी एक जंगलामध्ये आढळणारे जे फुलपाखरू आहे त्याच्यामध्ये कॉमन वांडर आता याला विमुक्ता हे आपण नाव दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये नर आणि मादी अतिशय वेगळे असतात आणि मादीमध्ये आणखी एक वेगळं रूप असतं आणि ते थोडं दुर्मिळ आहे त्याला फिलोमेला म्हणतात. याच्या मध्ये असा पिवळा रंग असतो आणि हे आमच्या इथे गोरेगावला मला मिळालं आणि मिलिंद बाकरे सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा फोटो वापरला आहे आणि मला एवढा आनंद झाला की त्यांनी एखाद्या फुलपाखराचा फोटो मला मागावा आणि मग मी तो दिला आणि अर्थात त्या पुस्तकाची प्रत त्यांनी मला दिली. तर अतिशय सुंदर असे फुलपाखरू आहेत. त्यानंतर आपण बघूया हेस्परिडी. हेस्परिडी म्हणजे अतिशय जलद उडणारी ही जी फुलपाखरं आहे चपल फुल तर आणि अतिशय वेडीवाकडी उडतात. काही फुलपाखरं तर इतके अशी गोल गोल फिरतात की तुम्हाला म्हणजे असं त्याच्याकडे असं बघितलं तर तुम्हाला कंटिन्यू जर तुम्ही बघायचा प्रयत्न केला तर तुम्हाला चक्कर येऊ शकते. अशी काही फुलपाखरं असतात म्हणून त्यांना स्किपर्स म्हणतात. काही हॉपर्स पण म्हणतात पुश हॉपर्स वगैरे अशी जी नाव आहे. डार्ट ही जी नावं दिली आहेत ती त्यांच्या उडण्याच्या स्पीडवर दिली आहे. डार्ट म्हणजे अगदी सरळ रेषेत असा जाऊन तो तुम्हाला दिसणारच नाही की कुठे गेलंय फुलपाखरं. पण बरेचदा काही फुलपाखरांना समजतं की ते गोल गोल सरून परत तिथेच येऊन बसतात म्हणजे तुम्ही आपण फक्त लक्ष ठेवायचं आणि तिथे तिकडेच परत तुम्हाला दिसत थोड्या वेळानंतर. तर त्यामधलं बऱ्यापैकी म्हणजे चेस्टनट बॉब हे मी म्हणेल की थोडं वेगात जरी उडालं तरी परत तिथेच येऊन बसणारं फुलपाखरू आहे. सोपं आहे उलट छायाचित्र काढायला. आणि रेड कॉमन रेड आहे. त्यानंतर जायंट रेड आहे नावाचं सुद्धा एक फुलपाखरू आपल्याकडे मिळतं पण ते मुंबईमध्ये अतिशय दुर्मिळ आहे आणि खाली तुम्ही याच्याकडे गेलात आंबोलीकडे तर थोडं जास्त प्रमाणात मिळतं. जायंट रेड आहे म्हणजे मोठा याचा जो मोठा बंधू आहे. ग्रास डेमन नावाचं एक फुलपाखरू आहे. तर याचं वैशिष्ट्य असं की याची जी सोंड असते प्रोबोसिस त्याची लांबी बघा आणि फुलाची डेप्थ बघा. तर ही सोंड तो अक्षरशः असं फिशिंग आपण मासेमारी करायला जसं आपण हुक फेकतो तशी ती सोंड तो आतमध्ये फेकतो आणि ते त्याच्यामधलं मध पितो. हे फुलपाखरू खरं म्हणजे आपल्याकडे नव्हतं तर आता हे फुलपाखरू आपल्याकडे आलंय आणि मुंबईला सुद्धा आलाय आणि अगदी वसईपर्यंत यांनी मजल मारली आहे. तर हे केळीच्या पानावर जगणारं फुलपाखरू आहे आणि अशी तो अंडी घालतो. विशेष म्हणजे केळीच्या पानांचं गोल गुंडाळ्या करून त्याचं तो बऱ्यापैकी नुकसान करतो. त्यामुळे लोकांना याचा राग आहे. पण अर्थात याच्यावर निसर्गातील दुसरे प्राणी म्हणजे स्पायडर्स वगैरे याच्या याला मारतात आणि काही विशिष्ट प्रजातीच्या माशा त्या अंड्यावर त्याच्या अंड्यावर आपण आपली स्वतःची अंडी घालतात आणि या अंड्यांचा जीव घेतात. तर नैसर्गिक त्याच्यावर आहे कंट्रोल पण हा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन एंट्री आहे. आणि हा त्याचं नाव सांगायचं राहिलं त्याचं नाव खूप सुंदर झालंय. केळी याचं होस्ट प्लॅन्ट आहे. लार्वल होस्ट प्लॅन्ट म्हणजे अंडी द्यायचं वनस्पती त्यामुळे त्याला केळकर असं नाव आपल्याला सुचलेलं आहे. दोन ही राईस स्विफ्ट सर्वात कॉमन फुलपाखरू म्हणजे भारतात अगदी संपूर्ण कुठेही मिळेल असं हे फुलपाखरू आहे. आणि या फुलपाखराची खरं म्हणजे ओळख पटवणं खूप कठीण असतं.
तर या स्किपर्स प्रकारातली जी फुलपाखरं असतात त्याची ओळख फार कठीण असते. त्याचा कधीही पंखाच्या वरच्या बाजूचा आणि पंखाच्या खालच्या बाजूचा दोन्हीकडचा फोटो घ्यायचा प्रयत्न करायचा जेणेकरून 100% त्याची ओळख पटत येईल, नाहीतर अतिशय कठीण असते. त्याच्यामध्ये ही हे तीन टिपके आणि इथे शेवटी क्रीम कलरचा एक टिपका हे याचं आयडेंटिफिकेशन आणि इकडे तीन टिपके हे सगळ्या टिपक्यांचा शेवटी हिशोब करायला लागतो आणि त्याच्यावरनं ठरतं की हा राईस स्विफ्ट आहे. तसंच फिलिपिन स्विफ्ट आहे त्याच्यामधले अर्थात याचा चॉकलेटी रंग अक्षरशः खाली दोन टिपके, त्यानंतर ह्या टिपक्यांचा आकार इथे तीन टिपके आणि इथला टिपका कमी आहे नाही आहे इथे टिपका सेलमध्ये असे याचं बऱ्याच आयडेंटिफिकेशनसाठी घणाकुणा असतात छोट्या छोट्या आणि त्याच्यावरनं आपल्याला त्याची पटवायला लागते. तर स्किपर्स मधले स्विफ्ट हा जो प्रकार आहे तो सर्वात ओळख पटवायला कठीण असा आहे. त्यामुळे असं कोणी फोटो पाठवल्याबरोबर कोणी आयडेंटिफाय करून देत नसेल तर त्याला काही येत नाही असं त्याचा अर्थ होत नाही. आणि मुंबईला अतिशय सुंदर असं फुलपाखरू आमच्या इथे आढळतं आणि हे फारच कमी वेळा दिसतं आणि हे माझ्या ऑफिसमधल्या मुलींनी काढलंय ऑरेंज ऑलिव्ह. तर फार वेगाने उडणारे हे फुलपाखरू आणि सायंकाळी हे येतं खूप दुर्मिळ म्हणेल मी याला. त्यानंतर आपण बघूया नील फूल म्हणजे ब्ल्यूज किंवा निळ्या रंगाची फुलपाखरू. त्याच्यामध्ये ग्राम ब्ल्यू अर्थात ग्राम म्हणजे ग्राम जी आपलं वटाणा वगैरे जी प्रजातीची पीक आहे त्याच्यावर हा अंडी घालतो म्हणून ग्रास ज्युएल. इकडे तुम्हाला एक ज्युएल्सची रांग दिसेल म्हणून याला रत्नमाला. अतिशय छोट अगदी एवढं फुलपाखरू आहे आपल्या करंगळीच्या नखा एवढं साधारण. आणि ह्याचं वैशिष्ट्य सगळ्या ब्ल्यूजचं वैशिष्ट्य असं की पंख उघडल्यानंतर वरच्या बाजूला निळा रंग असतो म्हणून ब्ल्यूज. आणि आकाराने छोटी असतात आणि जमिनीजवळ उडतात. फक्त काही ब्लू जसे आहेत तिथे खूप वेगात आणि थोडे वर उडतात. अतिशय कोरडा प्रदेश म्हणजे कमी भागाचा प्रदेश ज्या ठिकाणी हिवर बाभूळ अशा वनस्पतीच्या ठिकाणी असेल झुडुपी जंगल म्हणूया जसं आपण माडोग अभयारण्य म्हणूया सोलापूरमधलं किंवा कारंजा सोहळ ह्या प्रदेशामध्ये मिळणारी ही दोन फुलपाखरं आहेत आफ्रिकन बबुल ब्लू डल बबुल ब्लू. तर जवळपास राखाडी रंगाची ही फुलपाखरं आहेत आणि खूप सुंदर फुलपाखरे आहेत अगदी छोटी छोटी फुलपाखरे. त्यानंतर खूप सुंदर असे फुलपाखरं म्हणजे सिल्वर लाईन्स कारण यांच्या पंखावर खालच्या बाजूला असं ऑरेंज किंवा रेड पट्टे असतात आणि त्याच्या पट्ट्यांमध्ये सिल्वर कलरच्या रेषा असतात म्हणजे रुपेरी रंगाच्या आणि खूप सुंदर असते याची खालची बाजू आणि वरच्या बाजूला निळा नारिंगी करडा काळा अशा वेगवेगळ्या रंगाची खूप सुंदर सुंदर डिझाईन असते आणि वरच्या बाजूचा जर फोटो मिळाला तर आयडेंटिफाय करायला सोपं जातं. तर ह्या सिल्वर लाईन्स. त्यानंतर आणखी एक रेअरच म्हणेल मी याला खूप याचा पण फोटो काढायला थोडं तसं कठीणच आहे तर पिकॉक रॉयल हे खूप सुंदर फुलपाखरू आहे. वरील बाजू वरची जी बाजू आहे ती तर खूपच सुंदर आहे. त्यानंतर आणखी दोन मी रेअर फुलपाखरे इथे घातली आहे आणि आर्चिट टीट आता मुंबईमध्ये पण आजकाल दिसायला लागलाय पण फार कमी वेळा आणि फ्लपी टीट तर अर्थात आंबोली आणि तळकोकण म्हणूया तिकडे मिळतं पण कॅम्पला मात्र महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वेस्टर्न घाट्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. याला पण या शब्दावरून यामिनी असं नाव दिलंय. हे तीन सुंदर फुलपाखरं आहे यापैकी ऑर्किड टीट आणि फ्लपी टीट दुर्मिळ म्हणू शकतो. त्यानंतर शेवटचं फूल म्हणजे रायोडी नीड. तर हे पूर्वी यांना ब्ल्यूज मध्येच धरल्या जायचं आता ही फॅमिली वेगळी झालेली आहे आणि याच्यापैकी फक्त दोन फुलपाखरं आपल्या इथे मिळतात. खरं म्हणजे पूर्वी ती पण एकच आपण प्रजातीत म्हणत होतो पण आता या प्लम ज्युडी याच्या दोन प्रजाती आहेत असं म्हटलं जात आहे. तर ही एक प्रजाती आपल्या इथे अतिशय कॉमन आहे आणि मेळघाटमध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे संपूर्ण सातपुडा आणि सह्याद्री दोन्ही आणि ताडोबा सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे पंख कधी पूर्णपणे बंद करू शकत नाही अर्धे पंख उघडेच राहतात म्हणून मुग्ध पंखी. अशा प्रकारे आपण महाराष्ट्रात आढळणारी जी कुळामधील काही फुलपाखरं बघितली जवळपास आपण 60 प्रजातीचे फुलपाखरं मी तुम्हाला आता दाखवली आणि महाराष्ट्र असं पहिलं राज्य आहे की ज्यांनी आपलं राज्य फुलपाखरू घोषित केलं आणि ते निलवंत म्हणजे कॉमन मोरमन. महाराष्ट्राने जेव्हा पुढाकार घेतला तेव्हा मग बाकीचे लोक पण विचार करायला लागले की आपण पण फुलपाखरू आपलं राज्य फुलपाखरू
घोषित करायला हरकत नाही. अर्थात कर्नाटकने मग नंतर सदर्न बर्ड वीक घोषित केलंय, म्हणजे भीमपंखी. केरळने मग काय करावं म्हणून मग मलबार बँडेड पिकॉक, कारण मलबार केरळचा भाग आहे आणि पूर्वकडून एंडेमिक म्हणजे प्रदेशनिष्ठ आहे. अर्थात सदर्न बर्ड विंग सुद्धा भारतात म्हणजे वेस्टर्न घाट्स मध्येच प्रदेशनिष्ठ आहे. अशीच फुलपाखरं सगळे निवडत आहे. आणि उत्तराखंड मग कॉमन पिकॉक घेतलं, हिमालयामध्ये आढळणार अतिशय सुंदर फुलपाखरं आहे. छायाचित्र काढायला फार कठीण आहे, मी बघितलं. आणि तमिळनाडू वाल्यांनी अर्थात तमिळ शब्द असलेलं तमिळ यवमन, पण हे सुद्धा सुंदर फुलपाखरं आहे, निम्बेलडी मधलं आहे. इथे आपण फुलपाखरांबद्दलच हे झालं. आता आपण फुलपाखरांचा डायव्हर्सिटी झाली, फुलपाखरांची माहिती कुठून मिळवायची याच्याबद्दल थोडस मी बोलतो आणि मग फुलपाखरांबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्हाला मराठीमध्ये जर हवी असेल तर महाराष्ट्रातील फुलपाखर हे फुलपाखरे नावाचं पुस्तक आहे. त्याची दुसरी आवृत्ती आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये 216 प्रजातीच्या फुलपाखरांचं वर्णन आणि रंगीत छायाचित्र दिलेली आहे आणि खाद्य वनस्पतीची पण यादी दिलेली आहे. आणि मराठी नावं त्यावेळेस जेवढी होती, म्हणजे मला ती 80 होती त्यावेळेस, ती पण याच्यामध्ये दिलेली आहे. आणि ती नावं संजीव नल्लावड्यांच्या महाराष्ट्राची प्राणीसृष्टी ह्या पुस्तकातून घेतली होती आणि काही नावं मी सुचवली. अर्थात ती नावं नंतर आपल्याला ही यादी करताना कामी आली. आता जी आपण यादी केली आहे याच्याबद्दल पण मी सांगतो. तर महाराष्ट्रातील फुलपाखरांची मराठमोळी नावे ही जी हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक मला इंटरनेटवर फ्री मिळेल. याची लिंक माझ्या फेसबुक प्रोफाईलवर मी टाकलेली आहे आणि याच्यावर पण टाकलेली आहे. बटरफ्लायज ऑफ इंडिया किंवा बटरफ्लाय इंडिया ह्या सगळ्या वेबसाईटवर टाकलेली आहे. तर तिथे तुम्ही ही लिंक किंवा नुसतं गुगलवर जरी सर्च केलं तुम्ही मराठी नेम्स ऑफ बटरफ्लायज इन महाराष्ट्र, तरी तुम्हाला हे पुस्तक तुम्हाला डाउनलोड करता येईल. त्याच्यामध्ये 277 प्रजातीच्या फुलपाखरांची मराठी नावं, त्यांचे छायाचित्र, म्हणजे हे पुस्तकच आहे, त्यांची छायाचित्र आणि त्यांच्या खाद्य वनस्पती, आता मोजक्या खाद्य वनस्पती सगळ्या पण आम्ही देऊ शकलो नाही, कारण शेवटी पुस्तकाची किंमत प्रिंटिंगची किंमत कॉस्ट कमी व्हावी हा उद्देश होता. आणि महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड राज्य जैवविविधता मंडळाने हे पुस्तक प्रकाशित केलं आणि 2019 मध्ये. आणि मी तुम्हाला सांगितलं विलास बर्डेकर सरांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी स्वतः, तुम्हाला माहिती असेल की त्यांनी स्वतः ताडोबा आणि तिकडच्या भागातील फुलपाखरांवर पीएचडी केलेली आहे आणि अरुणाचलमध्ये त्यांना किडनॅप केलं होतं अतिरेक्यांनी, हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. डॉक्टर जयंत मोडकर, मी दिवाकर डोंगरे सर, हेमंत उगले साहेब आणि अभय उजागरे सर, एवढे सगळेजण आम्ही त्या मराठी नावाच्या समितीवर होतो आणि आम्ही सगळ्यांनी मेहनत घेऊन हे बनवलं. आणि अर्थात महाराष्ट्रातील इतर अनेक लोकांनी आपल्याला याच्यासाठी खूप सुंदर नावं सुचवली, म्हणजे अमोल पटवर्धन, आयजा के, कृष्ण बेकुंभे, खूप लोकांनी याच्यामध्ये मदत केली. आणि आपण महाराष्ट्र असं दुसरं राज्य आहे की जिथे फुलपाखरांना स्थानिक भाषेमध्ये नाव आहे. पहिलं राज्य आहे केरळ, म्हणजे मल्याळम, मल्याळममध्ये नाव आहे. तर त्या मराठीमधलं पुस्तक, ही दोन पुस्तकं, आधीची जी दोन पुस्तकं मी तुम्हाला दाखवली ती तुम्ही माझं पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता किंवा दुसरं पुस्तक तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर भारतातील फुलपाखरांवर हे एक पुस्तक आहे, आयझॅक केमकर सरांनी लिहिलं आहे आणि बीएनएचएसने प्रकाशित केलं आहे. त्यानंतर आणखी एक पुस्तक आहे बटरफ्लायज ऑफ वेस्टर्न घाट्स, हे मी ई बुक आहे, मी पब्लिश केलेलं आहे. याच्या दोन आवृत्त्या झाल्या, 324 प्रजातीच्या फुलपाखरांची याच्यामध्ये माहिती आहे. रंगीत छायाचित्र, खाद्य वनस्पती, आकार आणि बटरफ्लाय गार्डनिंग म्हणजे फुलपाखरांची उद्यान निर्मिती, बटरफ्लाय गार्डन कसा तयार करावा याच्याबद्दल सुद्धा मी अख्खं एक चॅप्टर लिहिलेलं आहे आणि फुलपाखरांच्या स्थलांतराबद्दल पण लिहिलेलं आहे. तर हे मोफत आहे, तुम्ही कधीही डाउनलोड करू शकता बटरफ्लायज ऑफ वेस्टर्न घाट्स. एवढं जरी तुम्ही गुगलवर टाकलं तर तुम्हाला हे पुस्तक सापडेल. त्यानंतर आयझॅक केमकर सरांचं आणखी एक पुस्तक आहे, ते म्हणजे बटरफ्लायज ऑफ इंडिया, ही आवृत्ती 2016 मधली आहे आणि याच्यामध्ये जवळपास 1000 प्रजातीच्या फुलपाखरांची माहिती आहे, ते तुम्ही विकत घेऊ शकता बीएनएचएस कडून. त्यानंतर बटरफ्लायज ऑफ मुंबई नावाचं एक पुस्तक आहे, ते नेल्सन रॉड्रिक्स यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये 154 प्रजाती मुंबईमधल्या त्यांची छायाचित्र आहे. मला वाटतं 500 रुपयाचं पुस्तक असावं. त्यानंतर अत्यंत सुंदर असं पुस्तक फुलपाखरांवरचं आहे, बट ए गाईड टू दी बटरफ्लायज ऑफ वेस्टर्न घाट्स, मिलिंद भक्ते सर आणि हेमंत ओखले सर या दोघांनी लिहिलेलं पुस्तक आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे, याच्यामध्ये सगळ्या खूप म्हणजे बहुतेक सर्वच फुलपाखरांचे अंडी, त्यांचे सुरवंट म्हणजे अळ्या, त्यांचे कोशी कसे दिसतात, उन्हाळ्यात कसं दिसतं, पावसाळ्यात कसं दिसतं, म्हणजे ड्राय सीझन फॉर्म, वेट सीझन फॉर्म, नर मादीतला फरक काय असतो, म्हणजे मेल अँड फिमेल सेक्शुअल डायमॉर्फिझम,
ह्या सगळ्या गोष्टीची छायाचित्र अतिशय सुंदर दिलेली आहेत आणि हे पुस्तक तुम्ही त्यांच्या बाकरे सरांकडून विकत घेऊ शकता. त्यानंतर इंटरनेटवर तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर बटरफ्लाईज ऑफ इंडिया नावाची बटरफ्लाईज ऑफ इंडिया ची आय फाउंड बटरफ्लाईज डॉट ओआरजी नावाची एक वेबसाईट आहे. याच्यात खूप सुंदर म्हणजे भारतातील फुलपाखरांचा एक माहितीचा साठा आहे आणि एक सिटीजन सायन्स आहे. सिटीजन सायन्स म्हणजे खूप लोकांनी आपले आपले फोटो त्याच्यामध्ये अपलोड करायचे आहेत आणि अशा प्रकारे तिथे माहिती साचत जाते आणि आता याच्यावर अतिशय सुंदर माहिती जमा झालेली आहे आणि सगळ्या लोकांनी याच्यामध्ये फोटो अपलोड केले आहेत. मी सुद्धा 250 प्रजातीच्या फुलपाखरांची 1500 त्याच्यावर अपलोड केलेले. तर तुम्ही पण अपलोड करू शकता. फक्त या वेबसाईटचा एकच प्रॉब्लेम आहे की यांनी कॉमन नेम्सचा खूप गोंधळ करून ठेवलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही कॉमन नेम्सचा तुमचं पण कन्फ्युजन होऊ शकते. तेव्हा कॉमन नेम्स फुलपाखरांची जे ते युवांचं पुस्तक, विंटरब्लिचचं पुस्तक, वार्षणे अँड स्मिटस एक मी पुढे सांगणार आहे किंवा आयझॅक केम्पर सरांचं पुस्तक, या पुस्तकामधली जी नावं आहेत ती आपण वापरायची. कारण नाहीतर सगळा गोंधळ होईल आपल्या तुमच्या पूर्ण भारतामध्ये. ऑलरेडी बराच गोंधळ झालेला आहे. तो आपण टाळायचा असेल तर आपण एक हे ठरवायचं की ही जी जुनी पुस्तकं आहेत तीच नावं आपण वापरूया. त्यानंतर फ्लटर्स डॉट ओआरजी नावाची एक वेबसाईट आहे. सध्या एवढी चांगली मेंटेन नाही आहे पण याच्यामध्ये सुद्धा खूप छान भारतातील फुलपाखरांच्या माहितीबद्दलचं कलेक्शन आणि इकडे पण माझी छायाचित्र तुम्हाला माहिती. त्यानंतर अर्थात सगळं झाल्यावर अँड्रॉइड ऍप तर येतीलच. तर अँड्रॉइड ऍप इंडियन बटरफ्लाईज नावाचा अँड्रॉइड ऍप आहे. याच्यामध्ये 216 प्रजातीची छायाचित्र आणि खूप सुंदर माहिती आहे. इकडे पण मी बहुतेक फुलपाखरांचे फोटो दिलेले आहेत. तर तुम्ही हे डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला खूप छान याच्यामध्ये फुलपाखरांची माहिती मिळू शकते. त्यानंतर फेसबुकवर तुम्ही असाल तर हे दोन ग्रुप तुम्ही निश्चित जॉईन करा, बटरफ्लाय इंडिया आणि बटरफ्लाईज ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये सगळे भारतातले फुलपाखरू प्रेमी आहेत आणि ते आपले आपले फोटो टाकत असतात, त्यामुळे तुम्हाला नेहमी अपडेट मिळत राहील आणि फुलपाखरांबद्दल अधिक अधिक माहिती मिळत राहील. अर्थात हे मी तुम्हाला आधीच दाखवलं, याची लिंक तुम्हाला फेसबुकवर मिळेल किंवा गुगलवर सर्च केलं तरी मिळेल. आणखी इंटरनेटवर एक तुम्हाला फ्रीमध्ये पुस्तक मिळेल, डाउनलोड करता येईल, ते म्हणजे ए सिनॉप्टिक कॅटलॉग ऑफ द बटरफ्लाईज ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये भारतातील सर्व फुलपाखरांची शास्त्रीय नावं आणि कॉमन नेम्स जी बरोबर आहेत ती. मी आता जे म्हणत होतो जो गोंधळ होतोय ह्या पुस्तकामध्ये गोंधळ होणार नाही. हे जर पुस्तक तुम्ही वापरलं तर तुम्हाला अजिबात गोंधळ होणार नाही आणि हे पुस्तक फ्री आहे. मी त्या पुस्तकाचं नाव जरी सर्च केलं तरी तुम्हाला गुगलवर निश्चित मिळेल. तर कुठलाही एकमेकाची हे न करता आपण सगळ्यांनी सोबत येऊन फुलपाखरांसाठी काम करायला पाहिजे आणि बिग बटरफ्लाय मंचच्या निमित्ताने आता आपण ऑलरेडी एका ठिकाणी आलेलो. फुलपाखरांबद्दल माझ्या मी जिथे काम करतो बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये, मी कन्झर्वेशन एज्युकेशन सेंटरमध्ये काम करतो, आम्ही स्वतः एक कोर्स रन करतो 6 महिन्याचा. तो म्हणजे बेसिक कोर्स इन बटरफ्लाय स्टडीज. तुम्हाला काही इंटरेस्ट असेल तर तुम्ही निश्चित असा कोर्स जॉईन करू शकता. अर्थात पुस्तकं वाचून पण शिकता येईल. मी पुस्तक वाचून शिकलो, मी कुठलाही कोर्स त्यावेळेस मला करायला मिळाला नाही. तर तुम्ही तसं पण करू शकता. पण अर्थात तुम्हाला जर विचारायचं तर हा कोर्स जॉईन करू शकता. यामध्ये आपण तुम्ही फील्ड ट्रिप्स म्हणजे शास्त्रज्ञांसोबत तुम्हाला 3-3 दिवसाचे कॅम्प्स पण करायला मिळतील, स्टडी मटेरियल नोट्स पण मिळतील आणि बरीच माहिती मिळेल. खूप चांगला कोर्स आहे. तर कोरोना चालू आहे, सध्या गोंधळ चालू आहे, त्यामुळे हा जो कोश आहे तसा आपण आता सध्या घरामध्ये दडून बसतोय. काही दिवसानंतर असं आपण छान रंग धारण करून बाहेर पडूया आणि कृपा करून असंच असं काही होऊ देऊ नका. तर वी विल कम बॅक विथ फ्लाइंग कलर्स असं मी म्हणेल की काही हरकत नाही, आपण काही दिवस राहूया. आपल्याला बाहेर निघायला नाही मिळालं तरी पण आपण निश्चितच आपले मूळ रंग धारण करून फुलपाखरांचा अभ्यास करायला बाहेर पडूया. मला एक फक्त इथे सांगायचं आहे की खूप सारे छायाचित्र जे आहेत ते माझी नाही आहेत. बऱ्याच जणांची नावं टाकायचा प्रयत्न केला आहे, काही जणांची नाही टाकता आली किंवा मी खूप माझ्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड करून ठेवली असतो. त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि असल्या प्रेझेंट ह्या आपण अशी जी मी प्रेझेंटेशन करतो ती फक्त पर्यावरण शिक्षणासाठी आहे आणि अशी कमवायचा कुठलाही उद्देश नसल्यामुळे त्यांना खूप धन्यवाद की त्यांनी सगळे छायाचित्र उपलब्ध करून दिले. आणि इथे सर उजागर सर मी इथे थांबतो. तुम्ही यू कॅन टेक ओव्हर. ओके, सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. हे खरोखर आभारी आहे आणि खूप सुंदर अशी आपल्याला आज माहिती मिळाली. आणि आपण राजू सरांना बघताय, आपल्याला राजू सर दिसत आहेत समोर, म्हणजे बऱ्याच जणांनी नुसतं नाव ऐकलं असेल आज बघत असतील. तर राजू सरांचं वय खूप नाही, मी परत एकदा सांगतो, परंतु राजू सरांचं जे काम आहे आणि त्यांचा जो आवाका आहे कार्याचा,
तर आपल्याला असं म्हणता येतं की नुसतं वय वाढून तुम्हाला हे होतं असं नाहीये, तर तुमचं जे कार्याचा आवाका असतो आणि तुमचं जे कार्य आहे ते बरेचदा बोलत असतं, तुमच्याबद्दल जास्त काही बोलायची गरज नसते. तर राजू सरांबद्दल मी असंच म्हणू शकेन की त्यांचा जो कार्याचा इतका मोठा आवाका आणि अनुभव आहे त्याच्यावरूनच आपल्याला सगळी काही कल्पना येते की सरांनी किती फिरले असतील, किती काम केलं असेल आणि त्यांचा अनुभव किती असेल. तर त्यांनी जवळपास सगळ्या भारताची तर सफर घडवलीच, पण महाराष्ट्राबद्दल पण त्यांनी आज आपल्याला सांगितलं. आणि मला खात्री आहे की बऱ्याचशा गोष्टी आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी नवीन मिळालं असेल याच्यातून फुलपाखरांबद्दल. आणि हेतू हाच आहे, बीबीएम जे म्हणतो, बिग बटरफ्लाय जे म्हणतोय आपण, फुलपाखरांना आपल्याला संशोधन पुस्तक ह्याच्यातून काढून सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जायचे, अगदी विद्यार्थ्यांपर्यंत न्यायचे, गृहिणींपर्यंत न्यायचे, आणि तो प्रयत्न करतोय आपण. आणि त्याची सुरुवात खूप झकास झालेली आहे असं मी म्हणेन. म्हणजे अत्यंत ग्रँड असं एक इनॉग्रल आज आपलं झालेलं आहे आणि एक अत्यंत योग्य व्यक्ती आणि जी आपल्याला पाहिजे होती ती आज आपल्याला मिळाली. सरांनी वेळ दिला, आले आपल्याकडं आणि एक अत्यंत त्यांनी आपल्याला समर्पक शब्दात आणि सुटसुटीत ह्याच्यात चांगली माहिती दिलेली आहे. खरोखर फार आभारी आहे सर मी आपला. काही प्रश्न वगैरे असतील तर ते घेता येतील का सर आपल्याला? हॅलो, सर मुझफ्फर मी काय म्हणतो, मी काय म्हणतो, सगळ्यांना व्हिडिओ ऑन करायला सांगा, म्हणजे मग एक ग्रुप फोटो काढता येईल. होय होय होय. आणि ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्यांनी फक्त ऑडिओ लाईट चालू करायचं, बाकीचं व्हिडिओ फक्त आपण ग्रुप फोटो काढेपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. मी माझं प्रेझेंटेशन थांबवतो म्हणजे मग पूर्ण स्क्रीन सगळेजण येऊ. सर्वजणांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे सर्वांनी. आणि उजागरे सर आणि तुमचे जे टेक्निशियन्स आहे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. सर्वांनी येऊन स्माइल द्यायची आहे, म्हणजे आपल्याला आज सगळे फुलपाखरू प्रेमी आज एका ठिकाणी आपण जमलो आहोत. व्हर्च्युअली का होईना पण आपण एका ठिकाणी आलो आहोत आणि आपला उद्देश आहे की फुलपाखरांसाठी आपण एकत्र आलेलो. हे फुलपाखरू प्रेमी सगळे एका फ्रेममध्ये येऊन आपण त्यांचा फोटो काढूया आणि आपण सगळेजण सोशल मीडियावर शेअर करा की एवढे जण आले महाराष्ट्रातनं, आज एवढे जण आपले मराठी फुलपाखरू प्रेमी आलेले आहेत आणि फार आनंदाची गोष्ट आहे की आपण एवढे सगळे सगळ्यांनी चेहरे जे आहेत ना ते स्क्रीनवर बघा स्वतःचा चेहरा कसा दिसतो त्या दृष्टीने जवळ यायचा. जसा माझा चेहरा दिसतो ना तुम्हाला तसं जवळ यायचं. एकदम जवळ जर आला तर आपला चेहरा जो आहे ना असा वाकडा होतो, त्यामुळे थोडस डिस्टन्स ठेवून साधारणतः माझा हात कॅमेऱ्यापर्यंत जाईल एवढं अंतर ठेवा तर बरोबर तुम्ही दिसता आणि मग खूप चांगला येईल. आणि आले सर्वजण मी स्क्रीनशॉट घेतो सर. हो ऍक्च्युली दोन पेजेस आहेत, मी दोन्ही पेजेस स्क्रीनशॉट घेतो. तर स्माइल एव्हरीवन वन. अनिल माळी सर तुम्ही व्हिडिओ ऑन नाही? येस येस ओके झालं आहे. हा मी सेव्ह करून ठेवतो स्क्रीनशॉट. ओके एक सेकंड, अजून एक घ्यावं लागेल, अजून एक घ्यावं लागेल. दोन स्क्रीनशॉट घ्यायला लागतील सर. हो हो दोन स्क्रीनशॉट घेतो. अगेन प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. येस स्माइल एव्हरीवन वन टू थ्री. डन. थँक्यू मुझफ्फर सर. ओळखीचे चेहरे बघून खूप आनंद झाला. खूप छान वाटलं. ओके आता जर कोणाला सर राजू सर आपण काही प्रश्न घेण्यासाठी वेळ आहे का? हो घ्या घ्या काहीच प्रॉब्लेम. ज्यांना ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी अनम्यूट. ओके ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी प्लीज अनम्यूट करावं किंवा चॅट वरती प्रश्न टाकावे आणि मी आम्ही विचारू मग सरांना. मुझफ्फर हा सुरुवात मीच करतो. ओके सर तुम्हीच करा. राजू सर मी सातपुड्यात बरेच वर्ष काम केले, म्हणजे जवळपास आता 41 वर्ष होतील मला इथं जळगाव मध्ये. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की काही फुलपाखरं जी आहेत ती आमच्याकडे पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात दिसायची. जसं तुम्ही म्हणाला आता काही नव्याने दिसायला लागलीत मुंबईमध्ये,
वाढलीत आता जसं तुम्ही बनाना याचं जे आपल्याला हे दिलं उदाहरण दिलं की आपल्याकडे दिसायला लागले आता हे तर काही फुलपाखरं तशी आपल्याकडे दिसेनाशी सुद्धा झालेली आहेत आता म्हणजे जळगाव शहराविषयी जर मी आता बोललो तर हळदी कुंकू आमच्याकडे दिसत नाही जे साधारण 2000 पर्यंत दिसायचं गावामध्ये दिसायचं ते आता जळगावमध्ये फार क्वचित कुठेतरी दिसतं हळदी कुंकू किंवा आमच्याकडे अगदी सुरुवातीला म्हणजे मी जेव्हा सातपुड्यात जायचो 79-80s मध्ये वगैरे तेव्हा फ्रिटिलरी आमच्याकडे दिसलेलं आहे सुरुवातीला काही दिवस पण आता फ्रिटिलरी दिसत नाही आमच्याकडे तर ह्याचं मूळ कारण म्हणजे हॅबिटॅट लॉस म्हणावा काय म्हणावं याला नक्की सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शहरामध्ये काय होतं की आपण गार्डनिंग करतो ना तर आपल्या घरी आपण गुलाबाची वगैरे झाडं लावतो त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला इन्सेक्टिसाईड आपल्याला स्प्रे करायला लागतो आणि जेव्हा आपण इन्सेक्टिसाईड गुलाबावर स्प्रे करायला लागतो कारण गुलाब जी आहे ना गार्डन व्हेरायटी आहे त्यामुळे त्याच्यावर खूप इन्फेक्शन येत राहतात म्हणजे आळ्या पडतात मागच्या असतात त्या आपल्याला ज्या आपल्याला नको असतात खरं म्हणजे त्याच्यासाठी आपण स्प्रे करायला जातो आणि जेव्हा तुम्ही स्प्रे हाती घेता त्यावेळेस तुम्ही सगळ्या झाडांवर स्प्रे करता तर सरसकट तुमच्या गार्डनमधली सगळी फुलपाखरं मरतात म्हणजे सगळ्या आळ्या कॅटरपिलर्स किंवा अंडी हे सगळी मरून जातात अशा प्रकारे शहरातला जो हॅबिटॅट असतो तो पॉयझनस हॅबिटॅट होतो विषारी हॅबिटॅट होतो आणि मग शहरामधली काही फुलपाखरं निश्चितच गायब होतात पण खरं म्हणजे आता याच्यावर उपाय हा आहे की मॉनिटरिंग रेग्युलर मॉनिटरिंग हा त्याच्यावर उपाय आहे तुम्ही जसा म्हणताय आता 40 वर्षांपासून बघताय पण तुम्ही 40 वर्षापूर्वी जर आपल्याला कोणी जरी एखादा माणूस असता आणि त्यांनी त्यावेळेस जर म्हटलं असतं की सर उजागरे सर अर्धा तास 30 मिनिट्स वॉक करून तुम्ही किती फुलपाखरं दिसतात त्याची नोंद करून घ्या की जेजेबेल इतके दिसले तुम्ही जर लिहून ठेवलं असतं आज तुम्ही 40 वर्षानंतर त्याच रस्त्यावर 20 मिनिट फिरून मोजले असते तर तुम्ही सांगितलं असतं की सर इतकी फुलपाखरं कमी झाली हे तुम्ही स्टॅटिस्टिकली सांगू शकला असता जे आज आपण नाही सांगू शकतो नाही नक्की सर अगदी आज जर आपण सुरुवात केली आता आपण जे म्हणतो बिग बटरफ्लाय म्हणून आता आपण किमान मोजायला पाहिजे की शहरामध्ये 30 मिनिट चालल्यानंतर मला किती फुलपाखरं मिळाली मी जर लिहून ठेवलं GPS लोकेशन सहित मी असेल नसेल पण 40 वर्षानंतर तिथे जो कोणी पक्षी निरीक्षक फुलपाखरू प्रेमी वैज्ञानिक येईल जसं माझ्या CEC ला 30 मिनिट चालल्यानंतर मला किती फुलपाखरं मी आता लिहून ठेवणार आहे 10 वर्षानंतर मी नसेल मी रिटायर होईल किंवा 20 वर्षानंतर कोणीतरी येईल तो परत 30 मिनिट चालून बघेल आणि तो सांगू शकेल की कसंबेंनी म्हटलं होतं की हे फुलपाखरं ही कुठे गेली असं काहीतरी डेटा आपल्याकडे राहील आणि एक झालेलं आहे सर की जसं आपण म्हणालात की फुलपाखराविषयी आपण आत्ता बोलायला लागलोय म्हणजे जसं पक्ष्यांबद्दल आज आपण बरेच जण बोलतो तसं फुलपाखरां म्हणजे आपण तुम्ही जे म्हणाला फोटो घेणं एक तर ते कठीण काम आहे फोटो घेणं म्हणजे मी जेव्हा फिरतो आजही घाम काढतात फुलपाखरं म्हणजे तुमचं हा आणि खूप पेशन्स लागतात त्याला पण जे पाहिले म्हणजे आम्ही मूळ जे फुलपाखरं पाहिले ते पक्षी बघतानाच बघितलेले म्हणजे दिसलं पक्षी बघताना एखादं तर आमचे प्रोफेसर्स वगैरे असायचे ते नाव सांगायचे आम्ही नोंदवायचो तर असं करत म्हणजे काहीही न करता आज माझ्याकडे जळगाव जिल्ह्यात 140+ फुलपाखरांची यादी आहे जी मी माझ्या KMकर सरांना पाठवली होती तर अशा पद्धतीने म्हणजे जर नीट काम झालं तर काय होईल असं म्हणावं लागतं कधीतरी मग इंग्लंड सारख्या देशामध्ये असं खूप अभ्यास केलेला आहे त्यामुळे त्यांना 100% ते सांगू शकतात की या फुलपाखराची संख्या 98% कमी झाली आहे या फुलपाखराची संख्या 35% कमी झाली आहे कारण त्यांच्याकडे असं आकडेवारी उपलब्ध आहे जी आपल्याकडे नाही ती आता होईल उपलब्ध आणि एवढे लोक सगळे आता आपल्याशी जुळले आहेत आज तर ही फार मोठी अतिशय महत्वाची घटना तुमचं सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही सगळे लोक इथे फुलपाखरू ह्या शब्दावर एका ठिकाणी आपण जमलेलो सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की आपण आता या गोष्टीचं महत्व समजून घेतोय नक्कीच सर दुसऱ्यांना बोलू द्या सर आता होय अजून कोणाला जर प्रश्न असतील तर प्लीज विचारावं मला एक प्रश्न आहे ते कॉमन क्रोचं नाव मराठीमध्ये काय हौशी काय असं काहीतरी आहे हबशी हा त्याचा काय अर्थ आहे त्याचा म्हणजे ऍक्च्युअली ते ब्लॅक वेलो काळा माणूस काळा कृष्णवर अच्छा ओके सो दॅट इज बाकी काय हॅलो आणि ते जुना आहे म्हणजे प्राणीसृष्टी महाराष्ट्राची प्राणीसृष्टी पुस्तकामध्ये दिलेलं नाव आहे तेच आपण घेतलंय अच्छा ओके थँक्यू मेहुल हॅलो बोलू का मी हॅलो बोला हा मी मिलिंद सावदेकर बोलतोय सर वाशिम वरून हा सर बोला सर मी आता वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास यावर्षी 48 पक्षी आपलं फुलपाखरांचे फोटोग्राफ घेतले
आणि मला असं एक म्हणायचं की जसं ईबर्ड ऍप निघालंय आपलं तसंच फुलपाखरांचं जर निघालं तर नोंदणी करायला आणखी सोपं जाईल. हो ते चाललंय आता ते या विषयावर चर्चा चालू आहे सध्या. कृष्णभाई कुंटे आणि ते म्हणतात की आपण काहीतरी करू पण तोपर्यंत काय करा की दररोज एक एक्सेल शीट बनवायची आपल्याच कम्प्युटरमध्ये आणि ट्रेनला गेल्यानंतर किती फुलपाखरं दिसली ते लिहून घ्यायचं म्हणजे जेजेबल 15 दिसले असं लिहून घ्यायचं. आपलाच डेटा स्टॅटिस्टिक्स ठेवा तुमचा त्याच्यातून रिसर्च पेपर तयार होईल आणि खूप चांगली माहिती जमेल. 48 पण खूप चांगलं झालंय तुम्ही आता सुद्धा रिसर्च पेपर लिहू शकता. पण मी म्हणेल की आता जे स्किपर्स राहिले स्पिरिटी फॅमिली आता कॉन्सन्ट्रेट करा. सकाळी सकाळी जाऊन ते जेव्हा पंख उघडतात तेव्हा त्याचे फोटो काढायचे. पावसाळ्यात तुम्हाला खूप सोपं आहे. आता तुम्ही जंगलात जर गेलात ना सकाळी तर तुम्हाला सगळ्या स्किपरचे उघड्या पंखांचे फोटो मिळतील. ती तुमची लिस्ट 48-60 निश्चितच जाईल आणि मग तुम्ही तो एक छान रिसर्च पेपर लिहा. आणि आता डेटासाठी हे सगळं चाललंय की काहीतरी आपण करायला पाहिजे करूया. धन्यवाद. खूप चांगली तुमची लिस्ट. हा सर सुभाष राणेंना एक क्वेश्चन आहे. हात वरती गेला. बरोबर बोला सर. मला आता प्रश्न विचारायचा आहे. ऐकायला येतोय आवाज? हो हो येतोय येतोय दिसतात पण तुम्ही. अच्छा माझा प्रश्न असा आहे की मी मालाड मध्ये राहतो आणि पब्लिक ग्रेव्हन्सेस हँडल करतो. आता तिथे त्याच लोकांची तक्रार असते की घरावरती सुरवंट पडतात आणि त्याच्यामुळे अंगाला येते अशी कॉमन कंप्लेन आहे. आणि मी महानगरपालिकेच्या लोकांना बोलवतो आणि त्याच्यावरती ते औषध मारून ते हे करतात घालवतात. पण हे जे सुरवंट आहेत हे पण फुलपाखराचे सुरवंट आहेत का? नाही ते मॉथ्स मॉथ्स असतात ना पतंगांचे सुरवंट आहेत जे केसाळ अळी असते ना केसाळ अळी म्हणतो अस्वल अळी म्हणतो आपण त्याला काळ्या रंगाचे असतात. हा हेअरी कॅटरपिलर्स ते मॉथ्सचे असतात त्यामुळे त्यांची संख्या खूप जास्त असते एका वेळेस खूप असतात. आणि नंतर ते त्यांचं ज्यावेळेस त्यांची वाढ पूर्ण होते त्यावेळेस त्यांना जमिनीवर यायचं असते कोष बनवायसाठी म्हणजे प्युपा किंवा कुकून बनवायसाठी. त्यामुळे ते स्पायडर सारखी एक अशी पॅराशूट सारखी अशी दोरी सोडून ते खाली लटकत लटकत येतात आणि मग कचऱ्यामध्ये कोशीत बनवतात. ते मग जेव्हा खाली उतरतात तेव्हा जर कोणाच्या अंगाला स्पर्श झाला तर खास सुटते. माझा आणखीन एक छोटासा प्रश्न आहे. व्हेटरनरी कॉलेजमध्ये मी त्यांना ऍज्युअर केलं होतं की बटरफ्लाय गार्डन आम्ही बनवून देतो. मी सेवाले एक एनजीओ चालवतो तो रजिस्टर्ड आहे. तर तुम्ही काल जो एक फोटो टाकला होता व्हेटरनरी कॉलेजचा त्याच्या बरोबर मागच्या बाजूला एक छोटासा त्रिकोण आहे जागा आहे त्या जागेची आपण चांगलं बटरफ्लाय गार्डन बनवू शकतो. मी मदत करायला तयार आहे. पण ते व्हेटरनरी ते सांगू शकतात. चांगली आयडिया आहे. व्हेटरनरीच्या मॅनेजमेंट सोबत बोलायला पाहिजे. बोललेलो आहे मी तर मला करता आलेलं नाही. प्रॉब्लेम काय आहे? नाही ते करायचं आहे तर तुमच्याकडून मदत मार्गदर्शन मिळालं तर त्याप्रमाणे आणखी या सगळ्या गोष्टी करता येईल. हो मी तर माझ्या मार्गदर्शनाच काय मी तयार आहे काही प्रॉब्लेम नाही. ओके ठीक आहे आपण राहतो. हो मी जवळच राहतो काही प्रॉब्लेम नाही. हो थँक्यू. नक्कीच माझा नंबर मला वाटतं मी तुम्हाला दिला का? तुम्ही मला तुमचा दिलाय. ओके देतो मी तुम्हाला. ओके थँक्यू. चालेल सर अजून दोन प्रश्न आहेत. डॉक्टर नजीर तांबोलींना एक प्रश्न आहे. त्यांनी हात वरती केला. हा बोला सर. हा सर नमस्ते. नमस्कार तांबोली सर. सर मी कीटकशास्त्री विभाग कृषी महाविद्यालय पुणे येथे काम करतो. छान उपक्रम आहे सर आपला म्हणजे कौतुकास्पद. सर खरोखर तुम्ही खूप कलेक्शन छान केलेलं आहे सर. का तर आता कीटकशास्त्री विभागात मी काम करतोय. आता माझ्या बरोबर सर डॉक्टर सातप्पा SB खरपुडे असोसिएट इन अग्रिकल्चर कॉलेज नंदुरबार ते देखील जॉईन आहेत आपल्या मीटिंगला. त्याचबरोबर अजून एक कीटकशास्त्रज्ञ जॉईन आहेत महेश भारती म्हणून. तर सर खरोखर मी कौतुक करतो पण एक थोडस विनंती होती किंवा बघा तुम्हाला की आम्ही देखील आमच्या विद्यापीठामार्फत कलेक्शन चालू करतो विद्यार्थ्यामार्फत कलेक्शन करतो किंवा आम्ही मेंटेन केलेलं आहे बटरफ्लाय पार्क असं नाही पण असे वेगवेगळे क्रॉप घेतो आणि म्युझियम करतो क्रॉप म्युझियम आणि त्याच्यामध्ये मग पेस्टचं इन्व्हेस्टिगेशन येऊन देतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील ते पेस्टचे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. त्यानुसार विद्यापीठाचं काही आपल्याला काय म्हणजे आपल्याला दोघांच्या मध्ये कोलॅबोरेशन काय करता आलं तर जेणेकरून तुम्हाला पण तो फायदा होईल आणि आम्ही आम्हाला पण तो आमच्या विद्यार्थ्यांना अजून त्याच्या नॉलेजमध्ये भर पडू शकतो. सांगा सर.
माझा ईमेल ऍड्रेस देतो मी चॅट मध्ये सर, मला मेल केला तर चालेल. यस सर, यस सर. माझा ईमेल ऍड्रेस देतो. हो सर, एक शेवटचा प्रश्न आहे. ईमेल ऍड्रेस दिलाय, कॉपी करून घ्या. यस सर, थँक्यू, छान वाटलं. सर आपण एक शेवटचा प्रश्न घेऊ शकतो का? मिस्टर निखिल होंगेकर कडून आहे, त्यांनी विचारलंय की डू यू हॅव एनी लिस्ट ऑफ होस्ट प्लांट नेम ऑन विच वेरियस स्पीशीज ऑफ बटरफ्लाय आर कॉमनली फाउंड. आहे ना माझ्याकडे. ओके, तर ते बेसिकली तुम्ही शेअर करू शकता का? असं त्यांनी विचारलं. माझं पुस्तक आहे ना बटरफ्लाईज ऑफ वेस्टर्न गार्ड्स. हा ओके, त्याच्यामध्ये आहे पुस्तकात पूर्ण लिस्ट दिलेली. ओके ओके, थँक्यू. सगळी पूर्ण 322 प्रजातीचे फुलपाखरं कशावर अंडी घालतात ही सगळी यादी त्या पुस्तकामध्ये आलेली. ओके ओके, तरी वेगळी जर पाहिजे असेल तर वेगळी पण आहे. ओके, ती पण देता येईल. ठीक आहे, ऑल राईट सर. आय थिंक दॅट इज अबाउट इट. सगळ्यांना धन्यवाद सर, तुम्हालाही आमच्याकडून धन्यवाद. आम्ही खूप आभारी आहोत की तुम्ही जॉईन केलं, तुम्ही खूप चांगला सेशन घेतला. आणि मी पण बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी तर्फे सगळ्या सहभागींचे धन्यवाद देऊ इच्छितो. थँक्यू 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 एव्हरीवन. थँक्यू राजू सर. थँक्यू थँक्यू सर, व्हेरी नाईस. थँक्यू, बाय. थँक्यू, लवकर लवकर भेटूया. बाय 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 बाय. थँक्यू सर. Thank you.